हॅलो नमस्कार सिंधुजन अकॅडमीच्या सर्व मान्यवरांना स्वागत आणि आता जो विषय आहे हा आता जो विषय आहे चंदन वंदन गड हा शिवरायांनी घेतलेला पहिला किल्ला आहे आणि हे आपण दोन हजार चौदा साली इंदापूरच्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेमध्ये पुरवस्थित मांडलेलं आहे तर त्याच्यानंतर बरेचसे पुरावे सगळे आम्ही जमा केलेले आहेत आणि ते कुठेतरी मांडावं आणि सगळ्यांना पुरावे पाहायचे होते म्हणून सुजित शिंदे मला सांगितलं की बाबा तुम्ही तुमच्याकडे जमलेले सगळी कागदपत्र त्याचं एकदा तुम्ही एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करा आणि हा विषय थोडासा किचकट असल्यामुळं समजायला त्या सरळ इतिहासाच्या पद्धतीमध्ये किंवा सरळ इतिहास ज्याला आपण सांगतो की असं झाल्यानंतर असं झालं असं झाल्यानंतर असं झालं असं सांगता येणं थोडंसं कठीण आहे कारण का खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी त्याच्यामध्ये आहेत त्यामुळं मी काय करणार आहे जे जे पुरावे आहेत आपल्याला सापडलेले आहेत ते दाखवत जाणार आणि मग सगळ्यात शेवटी सगळ्यात शेवटी घटनाक्रम आणि तारखा आणि त्याच्यानुसार जी कागदपत्र आपल्याकडे सापडलेले आहेत आणि त्याचा तो इतिहास हा मी तुम्हाला सांगत जाणार आहे तर मी आता आ, पी पी टीकडे वळतो तर हां हा आता आपण सुरुवात करूया चंदनगड आणि स्वराज्य स्थापनेची सुरुवात एक पुनरावलोकन तर हा आहे चंदनवंदन किल्ला आणि हा त्याच्या खालचं गाव जे आहे बेलमाची त्या भागातून घेतलेला हा पिक्चर आहे चित्र आहे आणि हे तिथे एक छोटस मंदिर आहे हे दुसऱ्या बाजूनी म्हणजे अरबवाडीकडनं घेतलेला हा फोटो आहे हा इथं चंदन आणि हा इकडं वंदन आहे जेव्हा आपण गुगल मॅपवरती चंदन किल्ला वैराटगड नांदगिरी अजिंक्य तारा सातारचा त्याच्यानंतर सज्जनगड आणि व्याघ्रगड म्हणजे वासोटा आणि रसाळगड ह्यांना आपण गुगलवरती जेव्हा कनेक्ट करतो तो तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो सप्तर्षी मंडळासारखाच तो दिसतो आणि म्हणून की काय साताऱ्याला आपण सप्तर्षी किंवा अजिंक्य ताराला आपण सप्तरशी किल्ला असं म्हणत असतो हा आहे टेरेनचा मॅप थोडीशी माहिती देण्यासाठी टेरेनचा मॅप मी घेतलेला आहे तर हा आहे चंदनगड किकली जवळ बाबरांची किकली हे बनवडी गाव आणि मुझोजी भोसले नागपूरकर भोसल्यांचं जे गाव होतं हे देऊर हे इथं आहे हे वाठार रणदुल्लाबाद रणदुल्ला खानाचा रणदुल्लाबाद पिसाळांचे ओझर्डे शिंद्यांचं कुडाळ हे महाबळेश्वर हे भोसे हे भिलार हे मेढा जावळी हे म आखाडे तर अशी ही महत्वाची गावं इतिहासामध्ये आपल्याला पुढं बऱ्याच वेळा मी ती नावं घेणार आहे म्हणून तुम्हाला मी सांगत आहे हे तर वाई आहे हे वाईजवळ आहे पुढचं मॅप घेतो हे ब्रिटिश काळाच्या मॅपमध्येच हा चंदनवंदनचा उल्लेख आणि दाखवले जात होते त्याच्यानंतर मात्र ते किल्ले गायब झाले हे ब्रिटिश काळातला हा मॅप आहे त्याच्यामध्ये चंदनवंदनचा हा किल्ला दाखवला जात होता आता हे बघा हे रायरेश्वराचं मंदिर जिथं छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली ते रोहिड खोऱ्यामधल्या रायरेश्वर गावातलं हे रायरेश्वर मंदिर आहे आणि ते अगदी चंदनवंदनपासून अतिशय जवळ आहे आणि ही जावळी आणि ही गाव आहे मरळी ह्याचा उल्लेख मी मुद्दाम तुम्हाला स्पष्ट करतोय की छत्रपती शिवरायांनी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही सांगितलेलं आहे की शिवरायां जेव्हा शिवराय जेव्हा कर्नाटकातून आले ते काय डायरेक्टली पुण्याला आलेले नाही आहेत ते सातारमधल्या जावळी आणि मरळी ह्या गावामध्ये आलेले आहेत त्यांनी इथं सैन्य जमा केलेलं आहे इथं शपथ घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर जी पहिली लढाई झालेली आहे ती इथे चंदनवंदनला झालेली आहे त्यामुळं ही गावं महत्वाची आहेत जावळी जवळचं मरळी रायरेश्वरचं पठार त्याच्या जवळच आळेगाव कावडी कुडाळ भुईंज ही सगळी गावं अतिशय महत्वाची आहेत परत पुन्हा एकदा तुम्हाला ती, एक ती मरळी आणि भुई भुईंज किती जवळ आहे ते तुम्हाला दाखवतोय हे भुईंज हे जा जाधवरावांचं ठिकाण आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भोसे भोसले हे भोसे राजवाड्यांचं म्हणणं असं की भोसे भोसल्यांचे आहेत तर इथे दोन भोसे आहेत एक चंदनवंदन जवळ भोसे आहे आणि वरती महाबळेश्वरला एक भोसे आहे अशी दोन गावं आहेत आणि हे गावं काय झालेत जी काही लोक एका गावातून युद्धा गड किल्ले बांधण्या करता असे मायग्रेशन करतात तर ते आपल्या गावाचं नावही घेऊन तिकडं जातात आणि तिथं गाव वसवतात मग तेच गाव परत नाव पडतं अशी बरीचशी गावं डबल टिबल इथं तुम्हाला या भागामध्ये दिसतील ह्याच्यानंतर नावासाहेब मी तुम्हाला परत आणखी एकदा दाखवतो हे आहे मरळी कुडाळ बामनोली रायगाव सायगाव अळेवाडी कावडी ही सगळी गावं चंदन वंदन गडाखाली यायची जावळीचा मेळा सुद्धा हे परत एकदा आणखी एकदा भोसे हे परत एकदा रायरेश्वर तुम्हाला दाखवतो आणि हे धोम धोमचा डॅम आहे आणि हे रामचंद्र अमात्य जे होते त्यांचे जे पूर्वज होते ते सगळे ह्या धूम खालचे राहणारेच होते आणि रायाराव आणि दिनायतराव ही लोक जी काय जुग होती ही सगळी लोक ह्याच भागातली होती तर हे इथं एक आणखी थोडस विस्तृत गावांचं ना आहे आता हे फुल स्क्रीन मध्ये थोडंसं वाचणं कठीण आहे पण वाई आणि सातारा आणि ह्या कोरेगाव ह्या भागातला ह्या गावांची नावं आहेत आणि ही सगळी गावं अगदी इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत कारण या गावातल्या लोकांचे बघा शिंदे कनेरखेडचे शिंदे तुम्हाला पर्यंत दिसतील गायकवाड वर्धनगडचे गायकवाड दिसतील मुद, देऊरचे मुदोजी भोसले नागपूरपर्यंत दिसतील मोहिते नागपूरपर्यंत दिसतील हंबीरराव मोहितेंचे ठिकाण पण इथेच सायगाव रायगाव आणि लिंबू गोव्याला बाजी मोहिते राहायला होते आता हा नकाशा मी घेतलाय कविंद्र परमानंदांच्या नकाशातून घेतलेला आहे आणि तो थोडासा मॉडिफाय करून ती मंदिरं वगैरे सगळी दाखवलेली आहेत तर इथं चंदन इथं वंदन हे किकलीचं मंदिर आहे आणि बाकीचे सगळे गड किल्ले मी असे दाखवले हे थोडीशी पार्श्वभूमीसाठी डिटेल अभ्यासासाठी मी हे सगळे किल्ले दिलेले आहेत दोन हजार आठ ठराला वाटतं की एबीपी माझांनी हा विषय उचलला आणि त्याच्यानंतर हे सगळ्यांना माहिती झालं की हे चंदनवंदन हे शिवरायांनी घेतलेले पहिले किल्ले आहेत त्यामुळं महाराष्ट्र शासनाने वन खात्याने बरंच काम करून किल्ल्यावरती बरंच सौंदर्यीकरणाचं काम केलेलं आहे आणि त्याच्याच माध्यमातनं हा एक गडाचा नकाशा त्यांनी मार्गदर्शक गडाच्या गडावरती हा लावलेला नकाशा तुम्हाला आज सापडतो आणि म्हणजे किती जागरूकता ह्या भागात आलेली आहे हे तुमच्या लक्षात येईल हा सगळ्यात आधी जेव्हा मी चंदनंदन शोधत होतो तेव्हा ट्रेक क्षितीज एक साईट होती त्यांचं पण मी अभिनंदन करतो की त्यांच्या साईट मला चंदन नावाचा एक किल्ला आहे हे कळलं नाहीतर आम्हाला ते अजून कळायलाच माहित होतं की कुठं कि चंदनंदन किल्ला आहे तर ट्रेक क्षितीचं मी कौतुक करतो हा चंदनगडाचा एक भाग चंदनगडावरती असे दोन असे दगड रचलेली आहेत काहींचं म्हणणं आहे की ते बांधकामासाठी आणलेले दगड आहेत पण अशी दगडं तुम्हाला पूर्ण आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात अशी सापडतात जे दगड एकामेकावरती ठेवलेली असतात ती जमिनीच्या आसपासची माती निघून गेलेली असते किंवा युद्धामध्ये शत्रूंवरती टाकण्यासाठी दगड रचून ठेवले असतात आणि युद्ध काळात ते खाली टाकले जातात चंदनगडावरती एक पाच वडांचं मिळून एक झाड आहे ते पाचवड आहे तिथं हा चंदन बेलमाची करून दिसणारा हा वंदनचा दरवाजा आहे हे पाच मिनट शंकराचं मंदिर आहे चंदनगडावरती हे पाच मिनट शंकराचे मंदिर चंदनेश्वर किंवा चक्रेश्वर हा हजरत गौस पास दर्गा आहे कारागृह होतं चंदन मंदन मध्ये कारागृह होतं ते कारागृह आहे हा एक बुरुज आहे पडक सगळं बरेच पडझड झालेले ब्रिटिश काळामध्ये युद्ध झाले तोफांनी सगळं मारा करून हे पूर्ण किल्ले ब्रिटिश लोकांनी पाडलेले आहेत हा कमानीचा एक भाग आहे भिंतीचा आणि ही जी मुलं दिसतात ना तर ही आ, मी दोन हजार एक पासनं इथं पुण्यातल्या कातरच्या बोगद्याच्या कामाकरता येत होतो आणि फावल्या वेळामध्ये मी हे अभ्यासाचं काम सुरू केलं त्याचं कारण काय झालं की आमचे एक इंजिनियर होते श्री पाठक साहेब त्यांनी विचारलं चंदनकर तुम्ही कुठले मी त्यांना म्हटलं आम्ही चंदनवंदनचे तुम्हाला काय माहिती आहे का, का कुठं आहेत ते म्हणाले ते किल्ले आहेत मग किल्ले आहेत म्हटल्यानंतर माझा हा शोध सुरू झाला तो तिथून सुरू झाला आणि मी चंदनवंदन किल्ले शोधले आणि तिथले स्थानिक अमोल भोसले आणि जाण जाणता राजा ग्रुपची सगळी लोक ही लहान लहान पोरं आता ही मोठी झालेली आहेत ती आता गेल्यानंतर ते आम्ही खूप लहान होतो त्यावेळेला आणि विकास जाधव तिथले ते अगदी आवर्जून खिचडीचा डब्बा वगैरे आणून द्यायचे वरती जाण्यासाठी तर अशी ही अगदी प्रेमळ लोक मी जेव्हाही गेलेलो आहे तेव्हा त्यांनी आम्हाला स्वागत केलेलं आहे हे के शंकराच्या मंदिरातला गावा हा सदर चंदनगड सदर हे अमोल भोसले आणि त्यांचे मित्रमंडळी हे किटलीतलं मंदिर भैरवनाथचं आता ही कागदपत्र सगळी फोटोग्राफ तुम्ही पाहिलेत तर मी जसं तुम्हाला सांगितलं की हे बोगद्याचं काम करताना मला आम्हाला सांगितलं की आमचं जे गाव होतं चंदनवंदन आम्ही चंदनवंदन आलो हे आम्हाला माहिती होतं पण गड आहेत असं वगैरे काही आम्हाला माहीत नव्हतं पण त्यांनी सांगितलं गड आहेत तर एक मी एकदा बघून या मग मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केला आणि त्या अभ्यासामध्ये काही कागदपत्रामध्ये मला सापडलं की बाबा चंदनगड हा शिवरायांनी पहिला घेतलेला किल्ला आहे पण चौथीच्या पुस्तकात तर तोरणा आहे मग हे कसं काय आहे हे असण्याचं कारण काय आहे मग त्यासाठी मी दहा पंधरा वर्ष याच्यावरती अभ्यास करायचं कागदपत्र जोडायचं मोडी शिकायचं फारसी समजून घ्यायचा प्रयत्न करायचा असं विविध केलो पुण्यातले कोल्हापूरचे सगळे इतिहास प्रेमी मंडळी इतिहास संशोधक मंडळींनी मला या कामात मदत केलेली आहे तर त्या डिटेल्समध्ये न जाता मूळ कामाकडे आपण वळतोय तर आता पुढं आपण मी सगळी कागदपत्र तुम्हाला दाखवणार आहे शिवरायांची चंदनगडची लढाई ही स्वराज स्थापनेसाठीची पहिली लढाई ही आता यातली विविध ग्रंथात कुठे कुठं काय नोंदी आहेत हे आपण एकदा पाहू शिवछत्रपतींचे सप्त सप्त प्रकरणात्मक चरित्र श्री भीमराव कुलकर्णी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि अं पुण्यामध्ये मी जुनी पुस्तकं कुठे मिळतात का त्यातनं काहीतरी आपल्याला मिळतील इतिहासाचा शोध लागेल म्हणून शोधत होतो तर हे रद्दीच्या दुकानात मला मिळालं आणि ह्या त्यांच्या टिपामध्ये द्वितीय प्रकरणाच्या टिपामध्ये पान नंबर दोनशे दहा टिपा पृष्ठतर थर्टी तीसमध्ये हे लिहिले बघा तोरणा किल्ला घेतल्याचे सभासद सांगत नाही फारशी बकरीवरून शिवाजीने चंदन किल्ला अगोदर हस्तगत केला हे त्यांनी कुठून घेतलं ह्यांनी इथं लिंक दिलेलं आहे ते म्हणतात सरकारकृत शिवाजी पृष्ठ नंबर एकशे चार मग माझे विचार चक्र मग यांनी कुठनं घेतलं सरकारनं कुठनं कळलं असं माझं मी सुरू केलं पण आणखी एक पुस्तकात ज्यांना मी आद्य शिवचरित्रकार असे म्हणतो श्री केळुसकर सर त्यांच्या शिवछत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकामध्ये आपल्याला त्यांनी स्वराज्य स्थापनेला आरंभ या चाप्टरमध्ये पान नंबर पंच्याण्णववरती वरती त्यांनी सांगितलेलं आहे खाफी खान म्हणतो की शिवाजी महाराजांनी प्रथम चंद्रनंदन हा किल्ला काबीज केला राजवाडे म्हणतात तोरणा व राजगड पण राजगड आणि तोरणा हे चिटणीस भकर हे विश्व अविश्वसनीय असं इतर इतिहासकारांचं मत आहे आणि त्यामुळं खाफी खान हा तत्कालीन असल्यामुळं हा हा जे सांगतोय हे योग्य असणे शक्य आहे त्यानुसार माझा पुढचा अभ्यास सुरू झाला शिवाजीबाई त्यांच्या इंग्रजी पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला सापडेल खाफी खान सेज फोर्ट कॅप्चर्ड बाय शिवाजी वंदन तर एक आणखी एक उल्लेख केळुसकरांच्या पुस्तकातला घेतो तो पुढे आपल्याला कामात येईल तर सुप्याला आपल्याला मोहिते होते हे सगळ्यांना माहिती आहे पण मोहित्यांच्या आधी कोण होतं मोहित्यांच्या आधी तिथं होते घोरपडे मग घोरपड्यांच्या आधी कोण होतं घोरपड्यांच्या आधी तिथं होते तुकोजी चोर तुकोजी चोर ही फॅमिली त्या भागात होती आणि त्याच्यानंतर अधिलिशाने घोरपड्यांना दिली घोरपड्यांना काढून शिवाजीनी जेव्हा चंदन घेतला त्या काळात मग सुप्याला मोहिते आलेले आहेत नेक्स्ट <coughs> आता खाफी खानाचं मूळ पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे ते बघू खाफी खानचं मूळ पुस्तक मुंतकाब अल लुबाब ह्याच्यामध्ये हा फारसी उल्लेख आहे आणि हे फारसी आता सगळ्यांना लिहिता येणार नाही पण ह्याचं इंग्लिश ट्रान्सलेशनही आहे आणि ह्याचं ट्रान्सलेशन आम्ही अलीगड युनिव्हर्सिटीच्या मॅडम मा आहेत अनिसा मॅडम मा आमच्या इतिहास परिषदेच्या सदस्य आहेत मी त्यांच्याकडून ते करून घेतलं इंडिपेंडेंटली त्याच्यानंतर भारतीय संशोधक मंडळामध्ये आठवले सर आहेत अजित माने सर आहेत आणि वैशाली डोरे मॅडम मा आहेत ह्या सगळ्यांनी मिळून आणि मंगेश महेश तेंडुलकर ह्या सगळ्यांनी मिळून ह्या पानाचं मला वाचून करून वेगवेगळ्या अँगलनी प्रत्येकाने आपापलं दिलेलं आहे मी चारी बाजू चारी पाचही बाजूनी आणि स्वतः सुद्धा वाचलं वैयक्तिकरित्या आणि मग कन्फर्म केलं की हो खरंच हे लिहिलेलं आहे आणि त्याचा अर्थ तोच आहे मुन्तुकाब अल्लोबाब बाय हासिम खाफी खान हा खाफी खान हा मुरादच्या सोबत महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याच्यामुळं त्याला सय्यद फॅमिलीशी खूप तो जवळचा आहे त्याला आपला वाटतो सय्यद पण सय्यद त्याचं नंतर पटलं नाही तरी सुद्धा सय्यद स्वतःला तो सय्यद जवळचा असं समजतो त्यामुळे त्यांनी चंदनवदनांबद्दल काही नोंदी व्यवस्थितरित्या करून दिलेल्या आहेत त्याचं कारण ते आहे की तो स्वतःला तो सय्यदांच्या जवळचा समजतो ही असेंबल्ड अ लार्ज नंबर ऑफ फोर्सेस ऑफ मराठा रॉबर्स रॉबर्स आणि प्लंडरर्स म्हणतो खापी खान खापी खान नेहमी वाईट बोलायचा मराठ्यांबद्दल आणि तो रॉबर्स आणि पंडलर्स म्हणतात अँड सेट अबाउट रेड्युसिंग फोर्ट्रेसेस द फर्स्ट फोर्ट दॅट ही रेड्युस्ड वॉज दॅट ऑफ चंदन तर हा मूळ मिला हा पुरावा मला मिळाला मुंदखा मल्लुबाबमध्ये आलमगीर नाम्यामध्ये पण आहे पण ते काही फारसी आहे अजून त्यातले काही कागदपत्र आपल्याला मिळालेली नाहीत पण मुंदखा बल्लाचं पुस्तकच मला मिळालं आणि त्याच्यामध्ये हा आपल्याला पुरावा मिळाला मग ह्याचं ट्रान्सलेशन हिस्ट्री ऑफ इंडिया अँड टोल्ड बाय इट्स ओन हिस्टॉरियन्स इलेट अँड डॉसननी केलेलं आहे तर त्यांनी बरोबर तेही तेच सांगितलेलं आहे की लार्ज फोर्सेस ऑफ मराठा रॉबर्स प्लंडरर्स सेट अबाउट द फर्स्ट फोर्ट वॉज दॅट ऑफ चंदन तर ह्याच्यामध्ये ह्या एकाच स्टेटमेंटमध्ये तो सिकंदर अलीपर्यंत गोष्टी सांगतो म्हणून काही लोकांना कन्फ्यूज होतो त्यावेळेला सिकंदर अली कुठे होता असं वाटू शकतो पण तसं नाही आहे खाफी खान सांगताना मोघम गोष्टी सांगत असतो आणि तो काय बऱ्याच गोष्टी तो मिक्स करत असतो त्याच्यामुळं त्या गोष्टीकडे लक्ष न देता हे आपल्याला मान्य करावं लागतं की चंदन हा शिवरायांनी घेतलेला पहिला किल्ला आहे आता ग्रँड डफ काय म्हणतो बघा सरकारांचं हा सरकारांचं इथं आहे पहिला सरकारांचं म्हणजे सभासद इज सायलेंट अबाउट कॅप्चर ऑफ तोरणा आलमगीरनामा पान नंबर पाचशे शहात्तर मी जे म्हटलो आलमगीर नामाचा उल्लेख आहे अँड खाफी खान म्हणजे आता आपण जो पहिला उल्लेख भाग दोन पान नंबर एकशे पंधरामध्ये से दॅट चंदन वॉज द फर्स्ट फोर्ट टेकन बाय शिवाजी द डेट ऑफ कॅप्चर ऑफ तोरणा हॅज बीन कंजेक्टली पुट ॲज सिक्स्टीन फॉर्टी असंच लेखकांनी सोळाशे पंचे सेहेचाळीस असा अंदाज म्हणजे ते टाकलेलं आहे तोरण्याचं असं यदुनाथ सरकारांचं मत आहे तर हे एक पत्र आहे सतराशे एक मधलं चंदनगडच्या लढाईत परत खाफीखान आहे म्हणजे त्याचा जवळचा कसा संबंध आहे हे दाखवण्यासाठी एक पत्र मी ठेवलेलं आहे मुरादशी आणि खाफी खानाचा काय संबंध आहे चंदनवंदनचा काय संबंध बोळायला काय सांगायचं तर तो हा संबंध आहे स्वराज्यांच्या गणाच्या यादीमध्ये चंदनचा उल्लेख सभासद बकरी चिकणेश बकरी शेडगावकर बकरी सगळ्या बकरीमध्ये आहे तर तो इथं सभासद बकरीमध्ये आहे बघा सहा नंबरवरती चंदन पुढं आता शिवाजी निबंधामध्ये पृष्ठक्रमा एकशे चौदा मध्ये जनार्दन सकाराम करंदीकरांनी सांगितलेले आहे की तोरणा सोळाशे शेचाळीस मध्ये घेतलेला आहे रामदास स्वामींनी रामनवीचा उत्सव सोळाशे पंचेचाळीस मध्ये केला आणि त्याच्यानंतर त्या भागामध्ये मुरार जगदेव बाजी घोरपडे काशी पंत यांना सोबत घेऊन उमरज चरेगाव माजलगाव मसरकोशा शिंगणवाडी इथे वगैरे गावी इनामे मिळवली आणि तिथं मारुतीची मंदिरं बांधली तर हा जर समर्थाने जी कामगिरी केलेली आहे ती मारुतीची रामदास स्वतःला ते रामदास समजत त्यामुळं मारुतींच्याबद्दल त्यांना खूप प्रेम होतं रामाबद्दल खूप प्रेम होतं त्यामुळे त्यांनी इथल्या या भागात मारुतीची मंदिरं बांधलेली आहेत हा जो काय आहे तो संबंध आहे हा या असा संबंध रामदास स्वामींचा आहे तर इथं काय म्हणतात ते तोरणा सोळाशे शेचाळीस आणि सोबत राजगड असं म्हणतात ग्रँड डफ काय म्हणतो ग्रँड डफ पण म्हणतो की तोरणा सोळाशे शेचाळीस मध्ये घेतला सोळाशे शेचाळीस हेरवाडकर म्हणतात तोही घेतलेला आहे सोळाशे शेचाळीस नंतरच घेतलेला आहे सर काय म्हणतात सर तर असं म्हणतात की तोरणा हा घेतलाच नाही पावसाळ्यामध्ये जो खाली होता ते जाऊन त्यांनी कब्जा केला असं काहीतरी आहे आणि ते तेही अं त्यांचं असं म्हणणं की चिटणीस भकरी अविश्वसनीय आहे आणि त्यामुळं अं तोरणा घेतला की नाही घेतला नाही असंच श्री मेहंद्रेश्वरांचं म्हणणं आहे आता हे झालं आपले महाराष्ट्रातल्या गोष्टी पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शहाजी महाराज हे कर्नाटकात कर गेले होते त्याने बँगलोरला आणि तंजावरला राज्य उभं केलं त्यामुळं त्या, त्या भागातनं काही इनपुट्स आपल्याला मिळतात ते इनपुट्स कुठल्या पुस्तकात आहेत तर ते केळदी नृपविजयमधले पुस्तक आहे त्या लिंगण कवीनी घेतलेलं आहे त्या पुस्तकामध्ये तो तोही बऱ्याच गोष्टी अशा मोगम लिहित असतो पण त्याचा जो पिरियड आहे तो सोळाशे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ते चाळीस पन्नास पर्यंत त्याचा स्वतःचा पिरियड आहे त्याच्यामुळं ह्याच पिरियड <laughs> मधल्या शहाजी राजांच्या गोष्टी असल्यामुळं त्यांनी जे काय सांगितलेलं आहे ते विश्वसनीय आहे असं सांगायला आणि समजायला काही हरकत नाही त्यांच्यात नावामध्ये काहीतरी गडबड थोडीशी त्यांनी लिहिल्या झालेलं आहे त्यांचं म्हणणं आहे नेतोजी अँड इज सन शहाजी कन्सॉलिडेटेड देअर पोझिशन अँड जावळी अँड मावळी आता जावळी आणि मरळी असण्याची काही ठिकाणी मावळी म्हणून येतं किंवा मावळ असं असं आपण अर्थ घेऊ शकतो पण तिथं मरळी हे गाव आहे जावळी पण गाव आहे तर ह्या भागात शिवाजी महाराजांनी शहाजी महाराजांना हे गाव अमर मांगणी म्हणून मिळालेलं होतं आणि तिथं अप्पाजी पंत अप्पाजी पंथाची धोमच्या अप्पाजी पंथाची नियुक्ती केली आणि अप्पाजी पंत म्हणजे मला वाटतं की हा आ, हे जे गृहस्थ आहेत हे कृष्णाजी भास्कर मधले भास्कर पंत असण्याची शक्यता आहे हे छत्रपती शिवरायांकडे आहेत हे लक्षात ठेवा कृष्णाजी नंतर अफजल खानाकडे गेलेले आहेत किंवा आदिलशाहीकडे गेलेले आहेत पण पण भास्करराव हे आहेत हे शहाजी महाराजांच्याकडचे जवळचे आहेत आणि त्यांनी नियुक्त केलेले आहेत आणि त्यांना वंदनगडातला हा भाग त्यांना दिलेला आहे करण्यासाठी तर तेव्हापासून शहाजीकडे हा भाग आहे शहाजी जेव्हा सोळाशे पंचवीस मध्ये आदिलशाहीकडे आले होते तेव्हा त्यांना कराडकडचा हा सगळा भाग देण्यात आला होता आदिलशाहीकडे म्हणजे ते काय कुठे बिजारपूरकडे गेले नव्हते ते कराड वाई कोरेगाव सातारा या भागातच होते आणि त्यांना हा भाग दिलेला होता आणि त्यातलं ते तेच ते म्हणजे जावळी आणि मरळी हा भाग त्यांना दिला होता आणि तुम्हाला हे लक्षात असायला पाहिजे की ते आदिलशाहीकडे असल्यामुळं त्यावेळेला त्यांचा मोऱ्यांशी कधी भांडण झालेलं नाही आहे घाटग्यांशी कधी भांडण झालेलं नाही आहे हा पण निंबाळकर थोडेसे पुंड होते निजामशाहीकडे होते त्यांनी नि आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं आणि शहाजी महाराजांच्या आधीही यादव कराडचे यादव आणि निंबाळकर यांनी मिळून कराडचा किल्ला घेतलेला आहे म्हणजे Uh, शहाजी आणि शिवाजी महाराजांच्या ह्या चळवळीच्या आधी बऱ्याच आधी निंबाळकर आणि यादवानी कराडचा किल्ला घेऊन आपला एक स्वतंत्र गट तयार करायचा प्रयत्न केलेला आहे नेक्स्ट तर हेच आहे परत ते काय म्हणतात देन देशन्स शिवाजी कॉन्क्वेस्ट ऑफ सर्वल फोर्स सचा चंदना वामना हे वर्धनगडला वामना असं झालेलं असेल पुरंदरा पन्हाळी पुन्हाळी झालेलं आहे रंगी रेंगिणी झालेलं आहे रांगणा लेखिणी लेखिणीबद्दल थोडंसं कळत नव्हतं पण हे केंजळ लेखणी झालं असेल केंदळ सातारा असे हे कुठले कुठले किल्ले घेतले हे कानडी केळदी नृपविजय मध्ये आपल्याला लिहिलेलं सापडतं हे केळदी नृपविजयन इतिहास मंडळामध्ये याच पूर्ण पुस्तक आहे सरदेसाईंनी साईंनी आपल्या पुस्तकामध्ये जीएस त्याचा उल्लेख केलेला आहे म्हणजे वेगवेगळ्या लेखकांनी त्याचा उल्लेख केलेला आहे आणि हे काय नवीन नाही आहे इतिहासकारांना पण हे कुठेतरी सुटलं असं सर म्हणाले की आमच्या हे थोडंसं सुटलेलं आहे तर हा सुटलेला इतिहास आपण परत तो आपल्या मूळ गाभ्यामध्ये आणणं अवश्य आहे तर पुढे शिवाजी आपल्या पिता शाजी याच्या सांगण्याचे न मानता निघाला आणि जावळी मावरी नावाच्या प्रदेशाला येऊन त्याने आपले घोडदौड वजन वाढवून त्या भागामध्ये मावळ्यांना जमवले असं केळदीन रुपयामध्ये स्पष्ट सांगतो आपण म्हणतो खाफी खानचं का ऐकायचं आपण तो इस्लामचा तो लेखक आहे त्याच नाही ऐकायचं पण इथं आपल्याकडे आपला हिंदू धर्मातलाच एक माणूस सांगणारा केळदीन दिग्विजमध्ये आहे आणि तोही तेच सांगतोय त्यामुळं त्या गोष्टींना त्या दुजोरा मिळतो <coughs> मेंदळे सर काय म्हणतात बघा के केळदीन रुपेबद्दल तर मी सांगितल्याप्रमाणे आधीच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही अशा त्याला आठवणीत असतील किंवा काही कळल्या स्टोरीज त्याप्रमाणे त्यांनी लिहिलेल्या आहे पण सोळाशे छत्तीस नंतर आदिलशाहीच्या इक्केरीच्या लढाईबद्दल त्याच्या काव्यात माहिती सामान्यतः विश्वसनीत आहे त्यामुळं शिवाजीच्या पार्श्वभूमीकरिता उपयोगी आहे त्यामुळं श्री मेंदळ सर हे स्वतः मान्य करतात की केळदी नृप विजयमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते योग्यच आहे श्री सरदेसाईंनी आधी सांगितल्याप्रमाणे तेही त्यांनी मांडलेलं आहे पुढे चलतो केन चिटणी साहेरचं सा काम लिहिले केलेलं आहे पण लिहिताना के एस चिटणीसांच्या काही चुका झाल्या होत्या त्याच्यामुळं चिटणीस अहवाल थोडासा मागे पडला पण केस केन चिटणीसांचं काम खूप मोठं आहे तर हे त्यांनी सुद्धा केळी केळदीन के रूप बद्दल बरंच काही लिहिलेलं आहे आता हे झालं कागदोपत्री कागदोपत्री आपण बघितलं सरकारकृत शिवाजी केळुसकर भीमराव कुलकर्णी आणि या सगळ्या लेख सरकार या सगळ्या लोकांनी याच्यावरती लिहिलेलं आहे मग नंतरच्या काळात त्याचे उल्लेख कुठे दिसत नाहीत का आहेत थोडंसं जरा खोलात गेलं की आपल्याला कळतं की ह्याचे उल्लेख तुम्हाला काही इतर इतरतही मिळतात तर जो फतनजीचा एक पोवाडा फतनजी म्हणून एक पोवाडा गायक होऊन गेला त्याने वीरमल शिवाजी म्हणून एक पोवाडा लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये वीरमल शिवाजी म्हणून तो लिहितो म्हणजे तो नक्कीच आपला शिवरायांचा भक्त असणार आहे तर त्या पोवाड्यात तरी खालील ओळी घेतल्या आहेत चंदना केळंजा तोरणा क्वारीगर राजगड काबीज केली बितात कल्याण भियंडी चेऊल वाई देश कराड इंदापूर तज्ञांच्या मते तत्कालीन पोवाडा अफजल खान वजाच्या आधी शिवरायांनी घेतलेल्या प्रदेशाची माहिती देतो त्यामुळं त्यात चंदनगडचा उल्लेख आहे म्हणून खाफी खानाच्या आणि केळदीन रूपविजच्या गोष्टींना दुजारा मिळतो पुढचा पोवाडा आहे हा हा हाच पोवाडा शाहीर फतनजींचा त्यात आणखी परत उल्लेख आहे परत दाखवलेला आहे चंदना केळंजा तोरणा वगैरे वगैरे त्याच्यानंतर दुसरं येतो अफजल खानाचा पोवाडा अफजल खानच्या पोहाड्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी सगळे लिहिलेले आहे की जेव्हा सुरुवातीला पासलकर पासलकरांनी मिळून चंद चन, चंदनगड घेण्यास मदत केला आणि त्याच्यामुळं शिवरायांचं वजन हे जावळीच्या खोऱ्यात वाढलं आणि मोऱ्यांना हे खप खप खुपू लागलं त्याच्यामुळं आदिलशाहीला हे लोक चंदन वंदनगड आणि परळी परळीसुद्धा घेतलं असं म्हणतात चंदन वंदनगड आणि परळीसुद्धा घेतलेलं आहे त्याचं ते आंदण देईन असे झाले चंद्रराव मोऱ्यांना आणि आदिलशाहीला म्हणून चंद्रराव मोऱ्यांनी ठरवलं की पासलकरांना मारायचा आणि तो जो पासलकरांच्या शौर्याचा पोवाडा आहे तो त्या पोवाड्यामध्ये सांगितलेला आहे चंदन त्या परळीची आंदण ना देती असं त्यात सांगितलेलं आहे त्याच्यामुळं हाही पोवाडा त्याला पूरक आहे पुढचं साने गुरुजी ब्रिटिश काळात गांधींच्या काळातलं आहे स्त्री जीवन म्हणजे ओव्या ज्या महिला गायच्या त्याच्यामध्ये सुद्धा गमतीचा भाग आहे साने गुरुजींच पुस्तकामध्ये सापडत म्हणजे अं आता पुढं काही बोलायची त्याची गरज नसती अं आधी घेतला चंदन वंदन मग घेतला सातारा कुरुंदकरांचा पेटारा चंदनाचा म्हणजे त्या काळामध्ये महिला सुद्धा घरोघरी ह्या ओव्या म्हणत होत्या आणि याचा हा याच्यापेक्षा आणखी काय मोठा पुरावा असू शकतो नंतरच्या काही पुस्तकामध्ये दादोजी कोणते हो मोऱ्यांकडे होते असे काही उल्लेख सापडतात तर ह्या उल्लेखाचं मी पुढं मी तुम्हाला त्याचा अर्थ काय आहे ते तुम्हाला नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतो तर त्या काळामध्ये चंदनचा किल्लेदार कोण होता बाबा तर हा चंदनचा किल्लेदाराचं एक मुख्य पत्र आहे तीस ऑगस्ट सोळाशे पंचेचाळीसच तर तो किल्लेदार आहे अब्दुल मोहम्मद म्हणजे हा रोहिड्याचा सा देशमुख सय्यद अब्दुल्ला सैयद अब्दुल्ला हा आहे आणि त्याचे वडील मोहम्मद अब्दुल्ला हे रोहिड्याचे देशमुख आहेत आणि हा चंदनचा किल्लेदार आहे आणि हा आणि तिथं राहणारे जे भोसले सावंतराव आहेत त्यांचं वजन खूप आदिलशाहीमध्ये आहे आणि हेही लोक सावंतराव सुद्धा काही काळ चंदनवंदन गडाखाली आहेत आजही तिथं सावंतांची घरं आहेत चंदनवंदन गडाखाली गोळ्याला तर आदिलशाहीमध्ये दुसऱ्यांदा गेल्यानंतर ह्यांचं वजन वाढलेलं आहे कोणाकोणाचं कुना घोरपड्यांचं वजन वाढलेलं आहे सावंतरावांचं वजन वाढलेलं आहे आदिलशाहीमध्ये आणि सय्यद अब्दुल्ला यांचं सगळ्यांचं वजन वाढलेलं आहे म्हणून जर काही आदिलशाहीला काही सांगायचं असेल तर शहाजी राजांना ह्या मध्यस्थांच्या माध्यमातन सगळं सांगावं लागतं तर जी कैफियत शहाजी राजांनी मांडलेली आहे जी जमखंडीच्या एका फडणवीसांनी आणून इतिहास मंडळाच्या मध्ये ती पब्लिश केलेली आहे वासी वासिबेंद्रनी आणि रामदासी आणि रामदास मध्ये ते घेतलेलं आहे तर ती शहाजीची जी ओरिजिनल पत्र आहे ती कैफियत आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गुणंदी आपल्याला आलेल्या मिळतात तर ही जी आपली चंदनची लढाई झालेली आहे ही त्या मध्यस्था सोबत झालेली आहे आणि घोरपड्यांच्या सोबत झालेली आहे का लढाई कोणासोबत झाली चंदनची तर का हा मध्यस्थ आहे हा मध्यस्थ आहे आणि जर आदिलशाहीला हलवायचं असेल तर याला हलवावं लागेल ह्याची खुंटी हलवावी लागेल म्हणून शिवरायांनी जो बेंगलुरून आल्यानंतर जो पहिला हल्ला केलेला आहे तो इथं केलेला आहे आणि तो का केलेला आहे अजून पुढे आपण डिटेलमध्ये पुढे जाणार आहोत आता हे एक एक पुरावे कसे आहेत पूरक पत्रात आलेले आपण ले उल्लेख घेतले पोवाडे घेतले आता आपण त्याला पूरक असे पत्र घेतोय हे वीस सात सोळाशे बेचाळीसचं पत्र आहे तोच किल्लेदार जो आहे सय्यद अब्दुल्ला बिन सय्यद महम्मद देसाई किल्ले रोहिडे रोहिडेचा देशमुख हा आहे त्या काळामध्ये आणि तो म्हणतोय की शिवा मला दुष्टाने शिवा ह्या दुष्टाने निजामशाही मुलूक आणि बाजे विलायत म्हणजे वाईतला भाग हा आपल्या कब्ज्यात आणलेला आहे आणि तो आपला अमल वाढवीत आहे तर देसाई यांना कौल मिळाला तर आम्ही त्याला आम्ही बाहेर काढू आणि त्याच्या विरुद्ध लढा करू आणि त्याला ते, ते कुणाला घेतायेत ते आपले घेतायत है, विठोजी हैबतराव हो, शिळीमकर राजगडकर वाले राजगड हा किल्ला शिळीमकरांकडे होता आणि ह्या हालचाली सगळ्या चंदनगड राजगड आणि तोरणा ह्या भागात सगळे सुरू झाल्यामुळं रोहिड्याचा देसाई हा संतप्त झालेला आहे आणि सय्यद अब्दुल्ला हा, म, हा तर मध्यस्थ आहे शहाजीचा हा हा मधला माणूस आहे मोठा माणूस आहे आदिलशाहीतला तर त्यालाच हलवण्यासाठी शिवरायांनी वीस सात बेचाळीसच्या आधीच हे काम झालेलं आहे आता ह्याचे काही उल्लेख सगळे जे माहिती मिळतात तर हे ह्याचे जे काही शहाजीराजांच्या काळातले काही कामं आहेत जे उल्लेख आहेत अतिशय महत्वाचे अगदी डिटेलमधले तर ते मेंद्रे सरांनी खूप सुंदरपणे घेतलेला आहे त्यांच्या छत्रपती शिवाजीमध्ये आणि तो भाग मात्र त्यांचा अतिशय क्लिअर आहे तर त्यांनी द डिस्कॉर्ड बिटवीन आदिल शाह अँड शहाजीमध्ये सगळे जे काही मुघल रेकॉर्ड्स ऑफ औरंगाबाद जे आता सध्या हैदराबादला आहे है। त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की शहाजीचं डिस्कॉर्ड कसं झालं पंचवीस जून सोळाशे चव्वेचाळीसचं हे पत्र आहे आता हे सगळं झाल्यानंतर मी जेव्हा समराईज जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला कशा घटना घडल्या त्या सांगत जाई नाही दोन सोळाशे चव्वेचाळीसला आदिलशाहीनी शहाजीच्या मुतालिकाचे हात कापले सगळ्यांचं म्हणणं आहे की काही लोकांचं म्हणणं आहे की ते दादूजी कोणदेवांचं नाही पण ते दादोजी कोणदेवांचंच आहे यात काही हे नाही आहे कारण आ, रा, रायरेश्वराच्या शपथविधीमध्ये दादाजी कोंडे होते हे तुम्हाला आणखी काही पत्रामध्ये दाखवतो तर रायरेश्वराचं गाव दिलं आणि चंदनकरचा किल्ला घेतला म्हणून तिथं घोरपडे होते म्हणून दादाजी कोंडेचा हात कापण्यात आल्या हे आपल्याला मान्य करावं लागतं हे मुघल दस्तावेज आहेत दोन जुलैचे हे मुघल दस्तावेज आहेत तर फाजल आता हे दोघांचं युद्ध होतं म्हणून अफजल खानाचा मुलगा फाजल खान आणि खंडोजी आणि बाजी घोरपडे हे विरोधात होते त्यांच्या शिवाजी महाराजांच्या म्हणून तिथली डागडुजीची कामं आणि ते सगळं किल्ल्याचं सगळं पैसा जो आहे तो यांच्याकडे द्यायचा तो नंतर जोपर्यंत बाजी घोरपडे मारला नाही गेला तोपर्यंत हे असंच काहीतरी यांचे हे खोडसपण हा सगळा चालू होता हे पंचेचाळीस जून एकच पत्र आहे बघा कृष्णाजी अप्पाजी पंडित हे बघा किल्ले वंदनला कृष्णाजी अप्पाजी पंडितला आदिलशाही दिलेले काय अप्पाजी हे शहाजी महाराजांकडे आहेत हे लक्षात घ्या आपण कृष्णाजी मात्र आदिलशाकडे तर ह्याच्यामध्ये दोन गोष्टी होतात मागे सांगितल्यासारखं तुकोजी चोरांकडं सुपे होत त्याच्यानंतर घोरपड्यांकडं पण घोरपडे हे आधीपासून इथं भारड्याच्या आहेत आणि फलटणजवळ कापशीला आहे फलटणचं कापशी तिथं हे लोक आहेत आणि आताही तिथं नावजी घोरपड्यांची समाधी आहे जे बाजी घोरपड्यांचे वडील प्रतापराव जे म्हणतो त्यांची समाधी आहे ते आपण पुढं बघू हे अंबाजी राजे घोरपडे हे लोक याच भागातले आहेत हे दाखवायसाठी मी हे सगळे पत्र आणि हे सगळे लेख आणि त्यांची आम्ही समाधी पाहून आलो आणि त्याच्यावरती आपण एक शोधनिबंधी वाचलेला आहे आणि थोडीशी जी अं थोडस गैरसमज मेंढळी सरांचा झाला होता की घोरपडे ह्या भागातले नव्हते तर त्याला आम्ही पुसून टाकायचा प्रयत्न केलेला आहे घोरपडे या भागात होते अजूनही भाडळला आहे चिलेवाडीला नावजी घोरपड्यांची तिथं समाधी आहे आणि इतर ठिकाणी भिकार तासगाव म्हणतो तिथं जो स्वराज्याकडं स्वराज्याला अफजल खानच्या वधामध्ये साथ देणार आहे एक घोरपडे आहे बाजी घोरपड्यांच्या दुसऱ्या बायकोचा एक मुलगा आहे त्यांनी साथ दिली त्यांनी रसद नाही पोचवले आदिलशाला म्हणून त्याला भिकार तासगाव म्हणून अजूनही नाव पडलेलं आहे तर ते तासगाव म्हणजे शूर तासगाव असं म्हटलं पाहिजे पुढं हे <coughs> खानापूरचे घोरपडे हे बघा फलटणला दिलेलं आहे कापशीला दिलेलं हे सोळाशे सव्वीसचं पत्र आहे म्हणजे ह्या भागात घोरपडे होते आधीपासून ही समाधी आहे नावजी घोरपड्यांची त्याच्यात नाव लिहिलेलं आहे नावजी घोरपडे म्हणून तर शहाजीच्या हातातला हा भाग काढून घेऊन खंडोजी घोरपड्यांना रणदुल्ला खानाच्या राधा रणदुल्ला खानाच्या हातातला हा भाग काढून घेऊन सोळाशे चोवेचाळीस मध्ये खंडोजी घोरपडे ह्या लोकांना सुपे भाग हा दिलेला आहे बघा हा हे पत्र आहे <coughs> मौजे आखाडेवाडी घोरपडे तुम्ही हे पत्र बघितलेलं आधी तर आणखी एक घराणं आहे त्याचा काय संबंध आहे बाबा घाटगेंचा काय संबंध आहे शहाजी महाराजांशी तर घाटगेंची जी एक बहीण होती राजेशबाई तिला दिलेलं आहे नागोजी घाटग्यांना आणि हे घाटगे म्हणजे हे आदिलशाहीचे खूप मोठे प्रस्थ होते आणि त्यामुळंच कोल्हापूर जे काय वसलेलं आहे त्यात मोठा वाटा घाटग्यांचा आहे तर त्याचा सम्... त्याचा संबंध असा आहे की नागोजी घाटगे यांना जी मुलगी दिली राजेशबाई ही शहाजी राजांची सख्खी बहीण होती कंटीराव विजय मध्ये त्यांचा जावयाचा मृत्यू झाला म्हणून दिलेला आहे जावई म्हणजे बहिणीचा नवरा आहे त्यालाच जावई म्हटलेलं आहे त्यांना मुलगी नव्हती शहाजीराजांना हे अगदी क्लिअर आहे काही लोकांना याच्यामुळे त्यांची बहीण आहे बहिणीचा नवरा आहे त्यालाही आपण कधी वेळा जावई म्हणतो त्याप्रमाणे इथं त्यांनी घेतलेलं आहे फजल खानाला चंदनगड आणि सज्जनगड दिलेलं आहे हे लक्षात घ्या सज्जनगड कुणाकडे दिलेला आहे तर अफजल खानाचा मुलगा सज्जनगड आणि अब्दुल खानला फजल खानाकडे दिलेलं आहे चंदना वंदन म्हणजे जे दुश्मन आहेत त्यांना पक्क्या दुश्मनांना त्यांनी तिथं स्थायी केलेलं आहे आता ह्या गोष्टीला मान्यता बऱ्याचशा वासिबेंद्रेंनी दिलेली आहे सोळाशे बेचाळीसच्या पावसाळ्यात शिवाजी महाराज हे सातारा पुण्याकडे आले हे वासिबेंद्रे मान्य करतात रणदुल्ला खानाशी पटलं नाही आणि शहाजीनी सोळाशे चाळीस मध्ये बँगलोर घेऊन तिथं राजधानी बनवली तिथली आपली ताकद वाढवली त्यामुळं आदिलशाला त्याची भीती वाटायला लागली हा गोंधळ करेल शहाजी महाराज जिथं जातो तिथं आपलं ताकद वाढवतो म्हणून त्याला पुण्यातल्या जागिरीवरून आदिलशानी काढून टाकलेलं आहे सोळाशे बेचाळीसच्या आसपासच त्यानं काढून टाकलेलं आहे आणि त्याला तिथं शिवाजीचे चुलत भाऊ त्र्यंबकजी भोसले हे नागपूरकर भोसल्यांच्या पैकी सरीफजी राजांच्या पैकी भोसले त्यांना तिथं पुण्यामध्ये नियुक्ती केलेली आहे त्यामुळं त्या काळामध्ये पुण्यातली सगळी जागीर त्र्यंबकजी भोसलेकडे गेलेली आहे आणि ह्याचा पूर्ण उल्लेख मालोजी शहाजी या पुस्तकामध्ये वासि बेंद्र्यांनी घेतलेला आहे रामदासी पुस्तकाशी ते आलेलं आहे आणि तेच शहाजी राजांची कैफियत म्हणून आपण पुढं ते पत्र बघणार आहोत तर हे अगदी अतिशय महत्वाचं पत्र आहे शिवाजी महाराजाला स्वराज्य स्थापनेची गरजच कापडली जेव्हा त्यांच्या सरकारात होते त्यांच्याकडेच किल्ले होते तर स्वतंत्र कशाला पाहिजे होत तर शहाजी महाराजांच्या हातनं त्यांची पूर्ण जागीर काढून घेण्यात आली होती त्यांना बँगलोरकडे दामटण्यात आलं होतं ते जिथं राहत होते शिवाजी महाराज जिजाऊ हे जे राहत होते हंपीजवळचं गाव कंपली कुणासोबत राहत होते हे नागोजी घाटगांच्या बायकोसोबत म्हणजे राजांच्या बहिणीसोबत राहायचे तर असं हे बंधन आहे असं हे बंधन आहे नागोजी घाटग्यांचं आणि शहाजी राजांचं आणि शिवरायांचं आणि जिजाऊंच तर हे आपल्याला भलेही ते आदिलशाहीत परस्परात दुश्मन असतील पण हे आतलं जे एक घाबा आहे आतले जे संबंध आहेत ह्याच्यावरती आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागतं आता तेच आहे रणदुल्ला खानच्या मृत्यूनंतर शहाजी महाराजांचं सगळंच काढून घेतलेलं आहे त्यांना पळवायचा प्रयत्न केलेलं आहे मालोजी सोळाशे बेचाळीसच्या पावसाला शिवाजी पुण्यात आला म्हणजे पुण्यात पहिला आलाच नाही कारण का पुणे नव्हतंच हे कदाचित बेंद्रेंच्या लक्षात नाही आलं पुणे काढून घेतलं होतं त्र्यंबकजी भुसले होतं म्हणून ते रायरेश्वराच्या जावळी मरणीत आले जे आधी त्यांच्याकडे गाव तो होता त्यामुळे ते तिथं आले त्यांनी आपलं सैन्य जमवलं आणि ह्या मध्यस्थींना सगळ्यांना पकडून जो मध्यस्थी किल्लेदार होता चंदनचा त्याच्यावरती त्यांनी युद्ध केलेलं आहे हे बघा रायरे शिवरायाला देवासाठी एक गाव दिलं हे बघ सांगतात पण त्याच्यानंतर शिवरायांनी चंदन घेतला हे बासी बिंज्यांच्या लक्षात नाही आलं किंवा का आलं नाही हे मलाही सांगता नाही येणार आहे आणि त्याची कारणं काही आहेत का, का हा चंदन किल्ला मागे ठेवला गेला पण हा तो आज विषय नाही आहे त्याच्यावरती मी बोलणार नाही छत्रपती शिवरायांनी जिथं सर्व मावळ्यांना सर्व समाजाच्या लोकांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली तिथं कुठल्याच जातीचं कुठल्याच धर्माचं कुठल्याच याचं येऊ नये त्या हिशोबाने हा विषय आहे आणि सगळ्याच लोकांनी आम्हाला याच्यामध्ये सपोर्ट केलेला आहे आणि सगळ्याच जातीच्या सगळ्याच धर्माच्या लोकांनी याच्यात सपोर्ट केलेला आहे आणि शिवराय हे आपले वंद्य दैवत आहे आणि हा इतिहास करताना बाकीचे विषय नको म्हणून तो विषय मी इथं टाळत आहे आणखी तमिळनाडूमध्ये सुद्धा त्याचा एक पुरावा सापडलेला आहे आणि तो तर तंजावरकर घराण्यातच आहे आणि ते तंजावरचं जे चोळ राजांनी बांधलेलं बृहदेश्वराचं मंदिर आहे तर तिथं मराठी शिलालेख आहे दोनशे फूट लांबीचे शिलालेख आणि त्या शिलालेखामध्ये आम्ही गेलो मला तिथल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संधी दिली आणि तिथं एक रामचंद्र पंडित म्हणून मराठी पंडित त्यांनी मला दिला आणि काय योग आहे बघा त्याच दिवशी गेलं दोनशे फुटाच्या मराठी शिलालेखामध्ये जे वाचणं अतिशय कठीण आहे आणि ज्या दिवशी आम्ही गेलो त्याच दिवशी ते आम्हाला मिळालं तर रामचंद्र पंडित म्हणाले की हे तुम्ही जे अतिशय मन लावून काम करताय त्याच्यामुळं तुम्हाला हा रस्ता क्लिअर होत चाललेला आहे मला ते तसं बोलले मा, मी मला स्वतःला धन्य समजेन पण ते त्याच दिवशी आम्हाला पहिल्याच दिवशी ते एका दगडावरती सापडलं त्यामुळं त्यामुळं एक गोष्ट मात्र योग्य नाही झाली की बाकीच्या दगडावरचे जे फोटो मी घेतलेले आहेत पण त्यावरती एक पुस्तक काढायचा आमचा एक उद्देश आहे तो अजून थोडासा सफल व्हायचा राहिलेला आहे कारण काय पहिलीच गोष्ट अजून आम्ही पुढं पुढं घेऊन चाललेलो आहे ह्याचं एकदा पुस्तकात रूपांतर झालं की मग नंतर त्या पुस्तकाकडे आम्ही येणार आहोत तर तिथं जो शिलालेख आहे तंजावरकर भोसल्याने लिहून ठेवलेला शिलालेख आहे त्या शिलालेखामध्ये त्यांचे पण काही वैयक्तिक गोष्टी लिहिताना काही चुका झाल्या असतील पण त्यांनी काय सांगितलेले <coughs> एकोजी भोसलेना यांना युवराज पदे व बेंगळूर तख्त दिले संवत्सरी दिलेले आणि बिरुदे सामग्री देऊन एकोजी राजस दिले एकोजी राजस दिले त्याच्यानंतर शिवाजी राजाने सातारगडास हां शिवाजी हा शिवाजीराजा सातार पुणे प्रांतास पाठविले हे बघा हे विशू सोळाशे चाळीसचा हा शिलालेख आहे हे रामचंद्र पंडित आहेत हे तंजावरचे आहेत ते आले आणि हाच तो दगड आहे त्या दगडावरती जे लिहिलेले त्याचा परत आणखी थोडं डिटेल मी जातो हे बघा सातारगडाच्या आसपासचे गड घेऊन शिवकार्यारंभ करण्यात शिवाजीने सुरुवात केली हे स्पष्टपणे बृहदेश्वर शिलालेखामध्ये लिहिलेले आणि तिथं काही बांधकाम चाललेलं आहे तर काही लोकांना वाटायचं की हे दगड बदलली गेजली की काय तर तसं काय घाबरण्याचं कारण काय कारण नाही कारण हा शिलालेखाचं ट्रान्सलेशन जे आहे भोसल वंशावळी म्हणून ह्याच्या आधीच केलेलं आहे खूप वर्षापूर्वी त्याच्यामुळे ती काय दगड गिगड बदलण्याचं काही काम नाही आहे जी दगड आधीची आहे ती तीच आहेत दगड आहेत त्याच्यामुळे काही फरक नाही आहे तर ह्याच्यानंतर आणखी एक पुस्तक आहे ज्याला आपण मान्यता देतो स्मद्दे, स्मद्दे, ते, चा ते, ते आहे कविंद्र परमानंदांचं शिवभारत त्या शिवभारतामध्ये भाग त्रेचाळीसमध्ये चव्वेचाळीसमध्ये आणि पुढं काय म्हटलेलं आहे लोकांमध्ये प्रसिद्ध असलेली जावळी मी पूर्वी घेतली हे केव्हा सांगतायत जेव्हा राजांना कैद झाली आणि बँगलोरचं युद्ध झालं आणि पुरंदरचं युद्ध झालं तेव्हा हे राजांच्या तोंडी घातलेले शब्द कवींचे आहेत म्हणजे पुरंदरच्या लढाईच्या आधी सोळाशे अठ्ठेचाळीसच्या आधी हे शिवरायांनी केलेलं युद्ध आहे आणि त्या एकदम ते काय म्हणतात संतापलेल्या नागाप्रमाणे भयंकर घोरपडे मला गरुड्याला पाहून अगदी गोगल गाय झालेले आहेत म्हणजे घोरपड्यांचा तिथं त्यांनी पवार पराभव केलेला आहे गोर ना नावजी घोरपड्यांचा हात कापलेला आहे त्याच्यामुळं पुढं मग नावजी कोंडजी यांचा हात कापण्यात घोरपडे पुढे आलेले आहेत तर हे मूळ लेखक आहे लोकांमध्ये प्रसिद्ध असलेली जावळी जयवल्ली मी पूर्वीच घेतलेली आहे आणि तिचा अभिलेख करणाऱ्या चंद्र रावाची मी इथं स्थापना केलेली आहे म्हणजे बघा मोऱ्यांना त्यांनी सोडलेलं नाही आहे सुरुवातीला मोऱ्यांना जवळ केलेलं आहे मोऱ्यांचं जमलं नाही त्यांच्यासोबत मोरे मान्य नाही झाले कधी कधी योग नसतो आपलं सगळ्यांशी जमतं असं नाही त्यामुळं मोऱ्यांचं नंतर जमलं नाही त्यादिलशाहीकडे गेले पण सुरुवात जी केली ती ही शिवाजीराजांनी सगळ्यांना सोबत घेऊन केलेली आहे आणि ह्यात ते अतिशय महत्वाचं आहे की त्यांनी जायवडीच्या मोऱ्यांनाही सोबत घेतलेलं आहे पुढं काय म्हणतात चव्वेचाळीसमध्ये मध्ये संतापलेल्या नागाप्रमाणे भयंकर घोरपडे मला गारुड्याला पाहून अगदी गोगल गाय झालेले आहेत म्हणजे हे जे नावजी घोरपडेचं प्रकरण आहे हे अगदी थोडक्यात कवींद्र परमानंदांनी इथं सांगितलेलं आहे आणखी परत फलटणच्या निंबाळकरांच्या बद्दल एक सांगितलेलं आहे युद्धात एकदम चाल करून आलेल्या फलटणच्या राजा पूर्वी मी पळून लावले होते आणि त्याला पकडले पण जीवन सोडून दिले म्हणजे त्यांनी युद्ध केलेलं नाही आहे फलटणच्या निंबाळकरांशी त्याने युद्ध केलेलं नाही आहे साईबाई निंबाळकरांचं आणि मालोजी राजांच्या ज्या मिसेस होत्या त्याही त्याच घराण्यातल्या असत होत्या त्याच्यामुळं हे जे प्रेम आहे निंबाळकरांचं हे खूप मोठं प्रेम आहे आणि ह्याच्यावरती पण खूप मोठं आपल्याला बोलता येण्यासारखं आहे निंबाळकरचं घराणं हे मूळ घराणं आहे ज्यांनी जाधवांना भोसल्यांना मोहित्यांना शिरक्यांना घोरपड्यांना ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन एक, एक स्वराज्य स्थापनेची ज्वलंत द्वीप जर उभं करायचं काम जर सुरुवात जणी केलेलं आहे तर निंबाळकर पवार घराण्याने केलेली आहे आणि पवार घराण्याची ताकद का आहे तर त्याच्यामागे पण एक इतिहास आहे की विजयनगर साम्राज्याच्या आधी शिखर शिंगणापूरला एक शिव नावाचा एक राजा होता आणि त्यावेळेला त्यांचे सेनापती कोण होते तर ते होते पवार परमार आणि देवकर त्यामुळं पवारांचं ताकद तिथं किती होती आणि कसे ते बाळा बारा वजीरांचे बारा वजीरांचे बा, वजी काळ असं त्यांना म्हणायचं तर त्यामुळे हे निंबाळकरांचं महत्त्व आपल्याला कळून येईल तर हे नावजी गोरपड्यांचा मृत्यू झाला हे सगळं चिलेवाडीमध्ये आहे हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सरांचा थोडासा गैरसमज झाला होता तर ते प्रूव्ह केलेलं आहे आम्ही की घोरपडे हे या भागातलेच आहेत नावजी घोरपडेचा मृत्यू इथं झालेला आहे हा आपण भाग घेतलेला आहे हा परत कविंद्र परमानंदचा भाग घेतलेला आहे है।, है ना <coughs> शहाजी डॉक्टर बाळकृष्ण हे खूप मोठे लेखक होऊन गेले शिवाजी महाराजांवरती आणि मेंदळे सर कधी कधी ह्या पुस्तकाला मी रेफर करताना बघितलेलं आहे काही अडचण आली तर डा श्री मेंदळे सर डॉक्टर बाळकृष्णांचे पुस्तक काढत होते आणि मी सोडत नव्हतो मी माझं लक्ष असायचं आणि मीही बाळकृष्णांचं पुस्तक फॉलो करायचं आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तो वाई भागामध्येच तिथं नावजी घोरपड्याला मारण्यात आलं हे त्यांनी सांगितलेलं आहे पण पूर्ण स्पष्ट काही गोष्टी लिहिता येत नव्हत्या त्या काळामध्ये त्यामुळे त्यांनी पूर्ण स्पष्टपणे लिहिलेलं नाही <coughs> आहे आता शिव भारतामध्ये आणखी एक उल्लेख आहे जो सय्यद बद्दल आपण जो बोललो जो मध्यस्थ होता शिवरायांच्यामध्ये आणि रोहिण्याचा देशमुख होता त्याचाही उल्लेख केलेला आहे धन्यास ठार मारलेला पाहून अब्दुल सय्यद बडा सय्यद अफजल खानचा पुतण्या आणि ह्याच्यामध्ये पुढे जाऊन तुम्हाला सांगतो पिलाजी मोहिते हे सगळे लोक सुद्धा आहेत त्याच्यामध्ये काय तर ह्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आम्हाला सांगायचं सा, की सय्यद अब्दुल्ला हे का आले बाबा सय्यद बंडाला अफजल खानच्या मतात का मारण्यात आलं तर त्याची सुरुवात ही रोहिळ्याचा हा देशमुख आहे हा चंदनचा किल्लेदार आहे त्याच्यामुळं अफजल खानच्या वधामध्ये सय्यद बंडाला शिवरायांनी क्षमा केलेली नाही मला शंका जेव्हा आली की हा किल्ला पहिला असायला पाहिजे तो तो शंका येण्याचं कारण एक दोन शिवभारतातल्या काही दोन ओळी आहेत शिवभारतामध्ये भाग बावनमध्ये कवींद्र परमानंद म्हणतात पुढे शत्रु सैन्याने रक्षिलेल्या चंदन वंदन ह्या दोन्ही किल्ल्यास त्याच्या सैन्याने वेढा दिला तर किल्ला जर आदिलशाहीचा होता तर रक्षिलेला म्हणण्याची गरज नाही ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की कि आधी हा किल्ला चंदनवंदन शिवरायांकडे होता मग अफजल खान जेव्हा आला अफजल खान जेव्हा आल्यानंतर शिवरायांनी कुठल्याच किल्ल्यावरती विरोध दाखवला नाही तो बनवडीला आला मग नंतर बनवडीकर देशपांडेसोबत वाईला आला आणि त्यांनी पकडायचा शिवरायांना पकडायचा प्रयत्न केला <coughs> आणि अफझल खानाला मारल्यानंतर लगेच पहिला कुठला शिवरायांनी परत घेतला किल्ला असेल सोडवला असेल तर तो चंदनवंदन आहे तो म्हणून <coughs> शिवरायांनी अफझल खानाला मारल्यानंतर पहिला किल्ला परत जो सोबत घेतला सो, सो तो परत घेतला आधी होता शहाजीराजांनी सोडला तो कसा सोडला परत सांगतो परत शिवरायांनी तो घेतला है ना परत अब्दल खानाच्या वेळेला तो परत अब्दल खानाने आपल्या कब्जात घेतला होता आणि परत अब्दल खान वयानंतर हा परत किल्ला घेतलेला आहे म्हणजे असं कितीतरी वेळा ही धामधूम बाजीराव घोरपडेच्या मृत्यूपर्यंत चालत आलेली आहे लक्षात असू द्या की हा भाग कसा लढलेला आहे सातारा कोरेगाव वर्धनगड सोलापूरचा अर्धा भाग इंदापूरपर्यंत वाई हा भाग नुसतं लढलेला आहे देशभर रणांगणात तलवार आपला फिरत फिरणारा हा मावळा आहे ह्या भागात जे कृष्णेचं पाणी आहे ह्या पाणीचं खरंच आपलं म्हणजे त्या पाणीमध्ये काहीतरी नक्कीच असलं पाहिजे त्यामुळेच एवढा मोठा पराक्रम दिल्लीपर्यंत जायचं पराक्रम इथल्या मराठ्यांनी केलेला आहे तर ह्या शब्द प्रयोगामुळे मला शंका आली आणि मग मी तो पूर्ण इतिहास खोलून काढलेला आहे तर हे परत ते धन्यास ठार मारलेला पाहून डिटेलमध्ये मी घेतलेलं आहे आता शहाजीची कैफियतकडे येतो शहाजीची कैफियत हे रामदास रामदासी मध्ये आहे भाग पंधरामध्ये श्री विका राजवाड्यांच्या आणि वासी बेंद्र्यांनी पण ते आपल्या शहाजी मालोजीमध्ये घेतलेले काय तर त्यात बरंच काही ते पत्र आहे पण त्यात मी पूर्ण पत्रामध्ये जात नाहीत राजवाड्यांनी भोसले क्षत्रिय कसे हे दाखवायचा तरी प्रयत्न केलेला आहे मला त्या विषयात जायचं नाही आहे मला त्या काळातल्या इतिहासात जायचं आहे त्यातले सगळे मुद्दे सोडून मला जे महत्वाचे वाटले ते मुद्दे मी घेतलेले आहेत त्यात पहिला मुद्दा आहे शहाजी महाराज सावंतराव मार्फत सय्यद अब्दुल्ला मार्फत हे गेलेलं आहे म्हणजे चंदन घ्यायच्या आधीच हे सगळं काय म्हणतात अनागोंदी म्हणजे अनेगुंदी कंपिली जवळ अनेगुंदीचं गाव आहे ते तिथं राहिला होते पेश करून पाच महिना झाला तरी सरंजाम नाही जमतेचा जमेतीचा दिलासा झाला पाहिजे अनागोंदीकर अनुगोंदी अनागोंदीकर आणि तामगोड तर्फेस तसवीस करतात त्याला गोषमाल देण्यासाठी हजरत त्यांना भीती दाखवण्यासाठी तुम्ही मला काढलं म्हणजे हे जे भांडण आहे घोरपड्यांचं आणि इतर सरदारांचं जे भांडण आहे ते भांडण सोडवण्यासाठी शाजी कराचे काय म्हणजे तुम्ही मला रजा दिली म्हणजे मला सोडलं वाऱ्यावरती माझं पुण्यातली जागीर काढून घेतली ही काय पद्धत झाली ही सरहद मैसूर नजदीक आहे त्या वास्ते हजार दीड हजार जास्ती कामाचे लोक ठेवले आहेत त्याऐवज ये तर्फेस म्हणजे अक्लूज अकलूजला मला काही जागा द्या तपे टेंबुर्णीला मला जागा द्या अक्लूजला आजही गाव गावं शिवरायाचं खूप मोठं काम आहे आणि आळेगाव बुद्रुक इथं अजूनही चंदनवंदन गडाकरची काही चंदनकर पाटलांची घरं आहेत ते स्वतःला मोरे समजतात ते मोरे आहेत चंदनकर पाटील जे आहेत मोरे ते जावळी मरळी जवळचे आळेगावचेच आहेत तिथं आता आळेगाव आळेवाडी म्हणून गाव आहे तर ते चंदनकर पाटील तिथं आहेत तर ते हे कुठं सापडतं आपल्याला शहाजींनी लिहिलेलं पत्र सापडतं टेंबुर्णी भटग्राम पेडणे पाचशा बाग खाली संदर्भ किंवा तंजावर करण्या जे दिलं ते तरी मला दिलं पाहिजे त्या हरामखोर मान्यवरास तुम्ही दिले तर काय फायदा कुंडगोळ करणं मान्यवर असं म्हणायचे तर त्यांना तुम्ही तुम्ही देता सगळं आणि मला देत नाही असा हा एक कैफियत शहाजीराजांनी मानलेला आहे पुढचा मुद्दा काय मानता बघा मुसलकल म्हणजे मुरुमगड राजगड ही आपली जागीर रणदुल्ला खान सोबत माहुलीहून आलो माहुलीमध्ये जो त झाला तेव्हापासून मी आलो वेळेपासून आपल्याकडे आहेत त्या फरमाडच्या नकला पाचशे दरबाराती असतील मुसलकलचा म्हणजे मुरुमगडाचा मोबदला आणि पंधरा खेडी जी माझी आहेत त्या भागातली खेडेबाऱ्यातली ती सगळी गावे तुम्ही त्र्यंबकजीला का दिली हा स्पष्ट प्रश्न शहाजीराजे अनिल शहाना विचारतायत त्यामुळून ह्याच्यावरून हे लक्षात येतं की स्वराज्य स्थापनेच गरज काय पडली जर कोणाला त्यांचाच होता सगळं राजगड त्यांचंच होतं तोरणा त्यांचाच होता परत स्वराज्य कशाला पाहिजे होतं शिवरायांना तर हे सगळं काढून घेतल्यामुळं शहाजीराजांना गत्यंत्र राहिलं नाही त्यांनी जिजाऊंच्या सोबत शिवरायाला पाठवलं या भागामध्ये आणि हे काम करायला सांगितलं म्हणून ही स्वराज्य स्थापनेची जरूरत पडली आणि म्हणून ही स्वराज्याची स्थापना झाली पाचवा मुद्दा एक कंपिली खेडे एक दोन हजाराचे हे हम्पीजवळच कंपिली आहे जिथं शहाजी महाराज राहिले शिवरायांचं शिक्षण झालं तिथं सुग्रीव गुफा आहे रामाचं हनुमानाचं जन्म आ, जन्म था जिथं झाला ते अंजनेरी पर्वत आहे तर तिथं जन्मलेल्या शिक तिथं शिकलेल्या त्या भागात वावरलेल्या शिवाजी महाराजांना रामायण कुणी सांगायची गरजच नव्हती तिथले जे मंदिर आहेत पर्वत आहेत गुहा आहेत ते पाहूनच आपल्या रामाबद्दल रामायणाबद्दल आणि रामाबद्दल प्रेम वाटणं आणि जागृती होणं अगदी साहजिकच होतं म्हणून रामाबद्दल रामायणाबद्दल जे प्रेम निर्माण झालं हे या भागात शिवरायांचं शिक्षण झाल्यामुळं झालं कंपली एक खेडे दोन हजाराचे तिथे आपण राहिलो तिथं ते म्हणतात मी एक हवेशीर जागा होती मी एक महाल केला मग सावंतराव मी म्हटलं पण हे बघा सावंतराव अर्ज केलेला आहे अनागोंदीचं तुम्ही मेहनत ना तुम्हाला कंपिली देऊ शकत नाही तुम्ही कंपिली सोडून द्या अनागोंदी अनागोंदी करणार मी देणार आहे तुम्ही तो सोडून द्या तुम्ही तिकडे द्यायचं नाही कुंदगोळकरांच्या सोबत त्यांचं जमत नव्हतं मग शत्रू घेतील मदत राहणार नाही किल्ला राहणार नाही जागा राहणार नाही म्हणून मी तुमच्या सोबत राहत नाही म्हणून राजांनी कंपली सोडली चंदन वंदन सोडला सतरा बारा सोळाशे त्रेचाळीस लाच घेतलेला किल्ला शिवाजी राजांनी सोडला आणि स्वतः नाराज होऊन आदिलशाहीतन निघून गेले म्हणून कुठं गेले काय गेले ह्याचा पत्ता लागत नाही असं मेंढळेसर आपल्या पुस्तकात सांगतात ते कुठे जाणार आहेत ते छत्रपती शिवरायांच्या मागे उभं होते आणि ते स्वराज्य दुरून का होईना स्वराज्याला लागणारी मदत शहाजीराजे राजे करत होते हे या पुराव्यावरून आपल्याला स्पष्ट दिसत तर ह्याला जे पुरावे लागणार आहेत तर हे पुरावे पुरंदरेंचे आणि भोसल्यांचे जे पत्रव्यवहार आहेत तर त्या पत्रव्यवहारामध्ये सापडतात तर त्या पत्रव्यवहारामध्ये काही पत्र सोळाशे चव्वेचाळीसची आहेत आणि त्याच्यानंतरची नोव्हेंबर महिन्यातली आणि फेब्रुवारी महिन्यातली आहेत आता ही पत्र इतक्या लवचचे आहेत किंवा ह्याच्यामध्ये काही गडबड आहे हे थोडंसं चेक करावं लागेल कारण का त्र्यंबकजी भोसलेने दिलं त्याचं पत्र नोव्हेंबरचं आहे त्याच्या आधीचं मात्र जे पत्र आहे ते शहाजीराजांचं आहे तर एखाद्या वेळेस त्या काळात संबंध चांगले असल्यामुळं आपली जागिरी व्यवस्थित राहाव्या आणि शिवरायांची धावपळ ह्याच भागात चालू असल्यामुळं शहाजी महाराजांकडूनच पत्र घेण्यात आली की काय असाही तो एक भाग आहे तर पुरंदरे भोसले पत्र व्यवहारामध्ये आपल्याला ही पत्र सापडतात की त्र्यंबकजी भोसल्यांना पुरंदर यांनी आग्रह केलेला आहे की आमच्या जागीरी तुम्ही नीट व्यवस्थित ठेवण्याबाबत आपल्याला देण्याबाबत तर आता ह्या चंदनवंदनच्या ह्या किल्ल्यावरती नंतरच्या काळामध्ये कोण किल्लेदार होतं तर ह्याचं थोडंसं माहिती घ्यायसाठी पेशवे दत्तरामध्ये नागपूरकर भोसल्यांची कैफियत आहे तर हे चंदन वंदनचे जे भोसले आहेत हे शरीफजी भोसल्यांच्याच वंशातले आहेत आणि ते शनी शिंगणापूर शिखर शिंगणापूर शनी शिंगणापूर नाही शिखर शिंगणापूर पांडवगड उगड़, भैरवगडाखाली हे सगळे होते आणि नंतरच्या काळात ते चंदनवंदनला देऊरला आले आणि शाहू महाराजांच्या काळामध्ये त्या त्याच्या काळाच्या आधीच परसोजी भोसले आणि कान्होजी भोसले हे विदर्भामध्ये गेले नागपूरकडे गेले आणि त्याच्यानंतर मग रघुजी भोसले मात्र आपलं राज उभं केलं आणि त्यांचा मुलगा मोधोजी भोसले हा चंदनगडचा किल्लेदार आहे आणि वंदनगड वरती शिदोजी निंबाळकर हे किल्लेदार आहेत हे नंतरच्या काळातला हा तिथला इतिहास आहे तर काही ठिकाणी चंदनचा उल्लेख कंदन झालेला आहे तर ते कन्फ्युजन काय होतं बा काही ठिकाणी कंदन कंदनलाच कोंडाण्यालाच कंदन, कंदन म्हटलंय काय का चंदन वेगळा आहे हे बरोबर आहे हे रिचेक म्हणजे क्रॉस चेक करण्यासाठी मी हे घेतले मध्ये चंदन लिहिताना इंग्लिश लोक कंदन असा त्याचा उल्लेख करतात पुढं आणखी आणखी एक आ, हा बद्दल हे दाखवलं कंप्ली किती जवळ आहे ते अलू विजयनगर साम्राज केरळ केर केर प्रांत केरळ प्रांत शहाजीनी घेतला असं कवींद्र परमांना म्हटलंय केरळ प्रांत शहाजी महाराजांनी कधी घेतला तर ते काय आमच्या लक्षात येत नव्हतं पण नंतर अभ्यास करताना कळलं की केरळ प्रांत म्हणजे हा कराडमधलाच एक प्रांत आहे कराडमधला जवळचाच हा प्रांत आहे त्या प्रांतलाच केरळ म्हणतात म्हणून शहाजी राजांनी केरळ प्रांत घेतला हा उल्लेख आलेला आहे म्हणून कधी कधी आपण स्थल शोधताना लक्षात घेतलं पाहिजे की हे कुठल्या स्थळाबद्दल बोललेलं आहे एकाच स्थळाची दोन नावं आहेत का त्याचा काही संदर्भ आहेत का शहाजी महाराजांचा तिकडच्या बाजूच्या केरळचा म्हणजे अं दक्षिण केरळातला काही संबंध आलेला नाही उत्तर केरळ पण शिमोगा के जवळच्या भागात थोडा बहुत आहे संबंध पण त्याचा काही हे जे अं गाव आहे केरळ म्हणून आणखी एक अं कंदनवेलू म्हणून एक गाव आहे ते केरळाच्या खाली आहे पण त्याचा काही संबंध आलेला नाही आणि सर म्हणतात की कर्नूळ जवळ कंदनवेलू म्हणून गाव आहे त्याला कंदन वेलू असं म्हटलेलं आहे पण त्या हा भाग हा जो सरदार आहे वहाब म्हणून आदिलशाहीचा त्या सरदाराकडे पूर्णपणे आधीपासून आहे तो प्रत्येक काळामध्ये त्यामुळे शहाजी महाराजांचा तिथे काही प्रश्न नाही आहे आणि त्याचा काही संबंध नाही आहे त्यामुळे शहाजी महाराजांचा कर्नूलमधल्या मधल्या कंदनवेलूशी काही संबंध नाही म्हणून जो काही कंदनवलीकर चंदनवलीकर हा जो उल्लेख आलेला आहे हा उल्लेख हा कंदनवलीकर जे म्हटलेला आहे हे नागपूरकर भोसलेंच्या पुस्तकामध्ये चंदनवलीकरच म्हटलेलं आहे कंदनवलीकर म्हटलेलं नाही आहे त्यामुळं कंदन वलू हा शब्द अपभ्रंश आहे हा नसून हा चंदन वलीकर म्हणजे तिथला पीर किंवा मोठा सिनियर माणूस असा वली तिथला व किंवा खूप मोठा थोर माणूस असं त्याचा तो अर्थ होतो त्याचे काही वेगळे अर्थ आहेत पण तो आता अर्ध्या अभ्यासापुरती मी आता त्याच्याबद्दल बोलणार नाही पण हे मुख्य माणूस असा तो अर्थ होतो आणि हा चंदन वली म्हणजे चंदन गडाच्या वरती राहणारे लोक असा त्याचा अर्थ होतो आणि तो त्याचा कर्नूलशी आणि कंदनवलीशी काही संबंध नाही आता काही पुस्तकामध्ये कोंडण्याला सुद्धा कंदना म्हटलेला आहे तर त्यालाही काही अर्थ नाही आहे बर तोरणाला आपण पहिला किल्ला म्हणत होतो तर तिथे कानद खोरे आहे मग कानद खोरेचा अपरुष कंदन खोरे झालं का तर ते तसंही नाही आहे तसाही तो भाग नाही आहे तर ते कानदखोरे वेगळा आहे त्याला त्याचा कंदनशी काही संबंध नाही हे वाशी बेंद्रेंनी लिहिलेलं <coughs> ते कैफियत आणि ते, ते कंपिली गावामध्ये मी होतो एक वाडा बांधला छोटासा हवेशीर हवेशीर वाडा होता आंब्याची बाग केली आणि सोबत त्यांच्या बहिणीची बहें, फॅमिली असायची नागोजी घाटे यांच्या आणि हे युद्धावरती असताना ही फॅमिली सोबत राहायची हे कंपनी करगिरीचा नकाशा आहे त्याच्या डिटेल मध्ये आता जात नाही कंपनीचा हा किल्ला आहे ह्या तुंगभद्रा नदी आहे तर आता तुम्ही बघितलं की चंदनवली हे गोरपड्यांच्या नागपूरकर भोसल्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे सगळं आलेलं आहे तर आता उर्त काय तर दादाजी नरस प्रभू आणि आदिलशाही आणि शिवाजी महाराज यांच्यातले काही पत्रव्यवहार आहेत पत्रकार संग्रहामध्ये तर राजवाड्यांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये काही लिहिणाऱ्याच्या नकला करणाऱ्याच्या चुका झालेल्या आहेत आणि त्यातलं म्हणणं जे आहे ते योग्यच आहे ते काही चूक नाही आहे पण मेंद्रे सरांना ते बहुतेक मान्य नाही आहे पण जी कागदपत्र आहेत जेव्हा तुम्ही तपासून पाहता आणि त्या भागचा तो इतिहास आपण तपासून पाहतो आता आतापर्यंत आपण पहिला इतिहास पाहतो त्याच्यावरून तुम्हाला हे कळतं की नक्कीच त्यात तथ्य आहे आणि तिथं दोन आपल्याकडे आपसा आपशामध्ये मतभेद खूप असतात तिथं शंकराजी नारायण चे वंशज हे ब्राह्मण समाज आणि दादाजी नरस प्रभू हे प्रभू समाज सिकेपी समाज ह्याच्यामध्ये कारकुनकीसाठी ही आधीपासूनची भांडणं आहेत त्यामुळं कुणी एकमेकाला जुमात नाही प्रत्येकजण दुसऱ्यांच्याबद्दल एकतर अनुलेख करतो किंवा चुकीचं लिहितो त्यामुळे ह्या वादामुळं ही कागदपत्र चुकीची असं म्हणण्यात येतं पण ती तशी ती चुकीची नाहीत त्यामुळं आपण शंकराजी नारायणांचं जितकं काम आहे त्याचं महत्व त्यांना आपण दिलं पाहिजे आणि दादाजी नरसप्रभूचं जे काम आहे तेही आपण त्यांचं त्यांचं महत्व त्यांना दिलं तंस पाहिजे दोन भाऊ असतील किंवा दोन वेगवेगळे गट असतील त्याच्या कामाचं आपण योग्य मूल्यमापन आपण इतिहासाचं काम करताना बघितलं पाहिजे तर, तर शहाजीची कैफियत वगैरे हे सगळं आपण आता पाहिलेलं आहे मालोजी शहाजी पाहिलेलं आहे आता हे आता आदिलशाही दादाजी नरसबोरीचं पत्र हे सोळाशे बेचाळीसचं पत्र व्हाय पंचवीस मेचं पत्र हे काय काय म्हणतायत तुझे खोऱ्यातील गाव रोहेश्वराचे श्री शिवाजीराजे याने दिला एक गाव दिला तिथं शिवा जंगम नावाचा एक माणूस ठेवला जावळी मरळीत ते आले जंगम नावाचा माणूस एक तिथं वेगळा माणूस ठेवला गाव दिला काय हक्क हक होता, महारा होता। हक शिवाजी महाराजांचा काय हक्क नव्हता पण त्यांनी तो जावळी मरळी आधीपासून शहाजी महाराजांकडे होता त्याचा हक्क घेऊन शिवाजी महाराजांनी आपलं काम या भागात सुरू केलेलं आहे इथं शपथ घेतलेली आहे आणि चिंदगडाच्या किल्ल्यावरती के हल्ला केलेला आहे पंचेचाळीसचं पत्र आहे हा म्हणजे दादाजी नरस प्रभूंना आणि धमकी देतोय आदिलशा आणि ते घाबरून गेलेले आहेत की काय होईल आपलं ह काय तर शिवाजी महाराज त्यांना सांत्वना करतात आम्ही शपथ घेतलेली आहे ह शपथ घेतलेली आहे देवासमोर शपथ घेतलेली आहे दादूजी कोंडदेवच्या समोर आणि बाकी मावळ्यांच्या समोर आपण ती शपथ घेतलेली आहे की आम्ही एकमेकाच्या फॅमिलीजना पुढे येणाऱ्या पिढ्यांना सोबत राहू असं शपथ घेऊन हे कामाला सुरुवात केलेलं आहे त्यामुळे तुम्ही काही घाबरायचं काही कारण नाही आहे आपल्याला यश दिलेलं आहे म्हणजे चंदनगडच्या किल्ल्याचं ह्या राजगड आणि त्याच्यानंतर तोरणा हे घेण्यामध्ये जी काय मजल मारलेली आहे शिवाजी महाराजांनी या सगळ्या कामामध्ये यश मिळत गेलेलं आहे तर तुम्ही काय घाबरायचं कारण नाही आहे आणि आपले स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची स्थापना आपण करणार आहोत हे शिवरायांनी सांगितलेलं सोळाशे पंचेचाळीस मधलंच <coughs> हे काम आहे हे बघा दादाजी पंतच्या विद्यमाने बाबाचे व तुमचे आमचे श्री श्रीपाशी इबान झालेले आहे शपथ घेतलेली आहे तर हे पत्र तुम्ही चुकीचं कसं काय म्हणता हे चुकीचं नाहीच आहे हे पत्र आहे ना त्याच्यामध्ये जा काही चुका असतील नकलकारांनी लिहिताना चुकल चुका केल्या असतील ते त्या चुका आपण माफ करून पुढं इतिहास बघावला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि बाकी इतिहास पुरंदर सरांचं पण असंच म्हणणं आहे <coughs> तर ही सगळी पत्र आहेत सगळी पुरावे आहेत की तुम्ही रोडेश्वर घेतला आणि राजगड घेऊन त्याला राजगड असं नाव दिला असं वगैरे वगैरे सगळं दिलेलं आहे तर ही सगळी सोळाशे पंचेचाळीसची ही पत्र आहेत तर ह्याच्यावरनं हे स्पष्ट आहे की शिवरायांनी या भागात पासूनच सुरुवात केलेली आहे ही सगळी दादाजी नरसपूरची सगळी पत्र आहेत हे सगळे पुरावे आहेत <coughs> मेंदळे सरांनी काही चुका काढल्या होत्या त्याला ते थे उत्तर तेच आहे राजगड हे त्यांनी नाव नंतर ठेवलेलं आहे राजगड कसं आधीपासून आधीपासूनच नाव कसं काय राजगड होतं बो या पत्रामध्ये आधीपासूनच कुठं राजगड होतं ते आधी राजगड नक्कीच नव्हतं आधीपासून हे नाव ठेवलेलं आहे हे राजे हे ते पत्रा मूळ पत्रामध्ये ते स्पष्ट आहे ते नाव राजेंनी ठेवलंय असं ते म्हणतात ते म्हणत नाही की आधीपासून तो राजगड घेतला मेहंद्रांचं म्हणणं असं होतं की राजगड नाव कसं काय आलं आधीपासून आधी कुठे नाव त्याचं राजगड होतं मुद्दा बरोबर आहे प्रश्न बरोबर आहे पण राजगड नाव ठेवला असं म्हटलेलं आहे आधीपासून होत असं नाहीच म्हटलेलं आहे त्यामुळं मेंदळ्यांच्या मेंद्र सरांच्या अगदी अतिशय आदरानं त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे आणि फारसीमध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही आणि फारसी शिकण्यामध्ये त्यांनीच मला मदत केलेली आहे त्यामुळं त्यांच्या पूर्ण आदराने हे मला सांगायचं आहे की ह्या मूळ पत्रामध्ये हा फरक आहे <coughs> राजगड घेण्याचे ते शिलीमकरांना आदेश आता शिलीमकरांचा हा एक विषय बघा सय्यद अब्दुल्लांनी सिलीम खान हे राजगड तुम्हाला सांगितलेले शिलिमकर हे शिंदे हे राजगडावरती होते है ना तर हे विरोधात होते शिवरायांच्या सुरुवातीस आणि मग नंतर नंतर जिजाऊंचं राजकारण बघा किती दूरदृष्टी जिजाऊंची इतकी मोठी दूरदृष्टी आहे हे आता पुढच्या दोन पानांमध्ये तुम्हाला दाखवतो की या शिळमकरांना अतिशय जवळ घेतलेलं आहे जिजाऊंनी अतिशय जवळ घेतलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये हे सगळे लोक शिवरायांचे मावळे म्हणून लढलेले आहेत तर जिजाऊंनी कसं घराण्या घराण्यामध्ये बंधुत्व आणि बांधिलकी निर्माण केली ह्याचं खूप मोठं उदाहरण हे हैबतराव श्रीमकरांचं आहे है। तर ते कसं आहे तर ते पुढं बघू हे बघा मराठ्यांच्या इतिहासांची साधने खंड सतरावा शिवकालीन घराणी लेख क्रमांक एक आठ राजवाड्यांच्या लेख सतराव्या खंडातले आहेत राजवाडे सरांचं समग्र राजवाडे म्हणून खूप मोठं पुस्तक आहे आणि खूप राजवाड्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे त्यामुळे हे आज आम्ही डायरेक्टली तुम्हाला आज पडदशी दोन मिनिटांच्या क्लिक करती की कागदपत्र तुम्ही बघू शकता आज सगळेजण बघू शकतात हे किती मोठं आजच्या ह्या इंटरनेट जमान्याचा फायदा आहे की हे राजवाड्यांनी जी सगळी पत्र जमा केली होती ती पत्र ती राजवाड्याच्या सत्रामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे तर ते पत्राचं मूळ पत्र इथं आहे तर कसं सय्यद अब्दुल्लानी ते लिहिलेलं पत्र आहे आणि आदिलशाह म्हणतो की तुम्ही आम्हाला मदत करा आणि आणखी एक गोष्ट कृष्णाजी भास्कर कृष्णाजी भास्कर म्हणतायत की श्रीमकर खूप चांगले आहेत त्यांना जवळ घ्या तर लक्षात घ्या श्रीमकर हा खूप चांगला माणूस आहे याला तुम्ही सोडू नका बरं का असं अफजल खानाचा सरदार कृष्णाजी भास्कर हा सांगतोय आदिल शाहने आणि सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही आमच्यासोबत या असंही एकामेकाला रस्सिकेच आजच्या काळामध्ये जसं चालतं एका पक्षामध्ये पासून दुसऱ्या पक्षामध्ये ओढायला माणसांना तसं त्या काळातही चालत होतं पण जिजाऊ आणि शिवाजी महाराज इतके हलक्या राजकारणाचे नव्हते ते त्यांचं राजकारण खूप मोठ्या प्रकारचं असायचं त्यांनी काय केलं त्यांनी पान पानसंभाळांच्या मुलीशी श्रीमकऱ्यांच्या मुलीशी लग्न लावून दिलं आणि नातेवाईक निर्माण झाले शिळीमकर याला घाबरत होते शिवरायांच्या सोबत आपल्यासोबत काहीतरी अन्याय होईल म्हणून पण हे लग्न लावून जिजाऊनी ही दोन्ही घराणी एकत्र आणलेली आहेत आणि नंतरच्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये ही घराणी एक तारी झालेली आहे इथे लिहित एक तारी बघा लेखांक नऊ मध्ये लिहिलेले आहे ही घराणी एक तारी होऊन स्वराज्याच्या कामाला लागलेली आहे तर हे हैबतराव शिळिमकरांच्या घराण्यातलं जिजाऊंच्या राजकारणातलं एक महत्वाचा उल्लेख म्हणून बघावा लागतं तर अशी ही वेगवेगळी पत्र पुरावे इथं आहेत हे एकांची दादाजी नरसपूरचं पत्र आहे पण काही रिपीट झालेली पत्र आहेत ती माझ्या कामाकरता मी काही ठिकाणी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये लिहून ठेवलेली आहे तर आता तंजावरकर हे राजकारण काय आहे शहाजी महाराजांचं आणि काय आहे जेव्हा सोळाशे पंचवीस मध्ये शहाजी राजांना आदिलशाहीत आले त्यावेळेला तुम्हाला मी सांगितलं की ते कराडच्या भागात आले त्या भागात आल्यानंतर त्यांना जावळी मरळी देण्यात आली त्यांनी तिथे आप्पाजी पंडा त्याची नियुक्ती पण करण्यात आली होती आणि पोगरवाडीहून मोहिते बाजी मोहिते हे पोगरवाडीहून लिंब गोव्याला चंदनखाली वास्तव्यास आले आणि त्यांची मुलगी तुकाबाई हीच अनुबाई हिच्याशीच शहाजी राजांनी आपलं दुसरं लग्न केलं आणि तेच चंदा तंजावरकर घराणं आहे त्यांची मुलं वगैरे जे इकोजी मोहिते आहेत ते आहेत ते, ते पण चंदनवंदन गेलाखाली लिंब गोव्याला राहायला होते आणि त्यांच्याकडे असलेला एक वाडा त्यांच्याकडे असलेला असा वाडा अजूनही एक वाडा लिंब गोव्याला आहे प्रवास मी तिथं जाऊन आलो आणि ते लोक रायगावकर सायगावकर मोहिते आहेत शाहू महाराजांच्या काळात छत्रपती शाहू महाराज सातारकरच्या महाराज त्यांना बांधून परत देण्यात आलं पण त्याआधी हे तंजावरकर आणि नागपूरकर मोहिते मंडळी ह्या भागात असलेलं सांगण्यात येत नागपूरकर मोहिते मंडळी नागपूरला जी मोहिते मंडळी आहेत ती ही या गावातलीच आहेत आणखी उलगडा ह्या वेबसाईट वरनं झालेला आहे तो आहे की सवेराबाई ह्या विठोजीराजे मोहिते निवासकरांच्या कन्या आहेत तर हा अजून थोडा अभ्यासाचा विषय आहे मी सध्या बोलत नाही याच्यावरती पण हे विठोजीराजे नेवासकर हे सोळाशे बत्तीसच्या आसपास जेव्हा शहाजीराजे अहमदनगर प्रांतामध्ये आपलं पेमगिरीला राज्य स्थापनेचं काम करत होते त्यावेळेला विठोजीराजे मोहित्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे शि जिजाऊनं वाचवलेलं आहे आणि तीन वर्ष जेव्हा जिजाऊ कोंडाण्यावरती होत्या तर शिवाजींना लपवून ठेवून जाधवरावांकडे ठेवायचं काम शिवाजी महाराजांना लपवून ठेवण्यात आलेलं आहे तीन वर्ष आणि ते जाधवरावांकडे आहे हे असे बरेचसे मुद्दे या अभ्यासातून पुढे अजून येणार आहेत बरीच कागदपत्र आहेत पण आज मी फक्त चंदनवंदनगड अशी लिंक कागद घेत आहे हे तुम्ही म्हणालो हे यादव लोक शिवाजी महाराजांसोबत आले हे रत्ताजी रुपाजी यादव आणि हे आणि निंबाळकर यांनी करार घेतला होता हीच लोक पुढं शिवाजी महाराजांना मदतीला सगळी गड बांधायला अर्जोजी यादव गिरजोजी यादव ही सगळी आलेली आहेत प्रतापगड रायगड राजगड ही सगळे बांधकाम करण्यामध्ये ह्या लोकांचा मोठा वाटा आहे <coughs> आता अं मेंढे सरांनी त्यांच्या खंड एक भाग एक आणि भाग दोन मध्ये खूप सुंदर मुघल कागदपत्र आणि डिस्कॉट बिन शहाजी लिहिलेलं आहे आणि Uh, ते इतकं काम सोपं करून टाकलंय मेंद्रेसरांनी की आम्हाला मला इकडे तिकडे कुठं जावं लागलं नाही कारण नाहीतर मुघल रेकॉर्ड्स गौस फरमान आणायला मला चेन्नईला जावं लागलं असतं किंवा औरंगाबादला जावं लागलं असतं किंवा हैदराबादला जावं असतं पण आता काही कागद कागदासाठी आपल्याला जावं uh, लागणार आहे पण मूळ जी कागदपत्र आम्हाला ऍट हँड जी मिळाली ती मेंद्रेसरांच्यामुळं मिळालेली आहेत त्यांचा मी इथं ऋणी आहे हे पहा तीस ऑगस्ट सोळाशे त्रेचाळीस हे बघा म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे शहाजी नाराज झालेले मी इथं राहत नाही आदिलशाही सोबत तुमच्यासारखी आम्ही मराठे आहोत आम्ही असं चिल्लरगिरी करत नाही आम्हाला राहायचं नाही असं नाराज होऊन शहाजी चाललेला आहे आणि घोरपडे आणि भोसले यांच्यातला जो वाद आहे तो मिटवायचा प्रयत्न करतायत हे दोन सरदार एकामेकात जर वाद करत असतील तर आपला नुकसान होईल म्हणून त्यांनी वाद करून कधी यांच्या एरिया त्यांच्याकडे द्यायचे त्यांच्या एरिया त्यांच्याकडे द्यायचे असं अल्टापल्टी करून त्यांनी जवळ त्यांना एका एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ते कधी ते जमलेलं दिसत नाही ते वैरे वाढत गेलेलं आहे आणि ते बाजी गोरपण्याच्या मृत्यूपर्यंत गेलेलं आहे तर ही सगळी पत्र आहेत हे मेंद्रे सरांनी दिलेली ही मुघल आरपाईमधली पत्र आहेत तर त्याच्यामध्ये हे सगळं कोण कोण सोबत आहेत तेही पहा सिद्धी फरहान याकूद खान याकुद खान हा जावळीचा आहे सिद्धी फरहान सिद्धी फरहान हा कंदनवेली कडचा आहे हे सगळं आदिल खानाकडून वेगळे झालेले आहेत म्हणजे ही मग सिद्धी फरवान सुद्धा शहाजीराजांच्या सोबत आहे याकुद खान सुद्धा शहाजी महाराजांच्या सोबत आहे म्हणजे हे राजकारण इतकं सोपं जितकं आपण समजतो तसं नाही आहे आणि कोण मध्यस्थ आहे मी तुम्हाला सांगितलं चंदनगडचा किल्लेदार जो आहे सैद अब्दुल हुसैन तो हा मध्यस्थ आहे हा पुरावा तर असे हे सगळे पुरावे आम्ही एकत्र केलेले आहेत आणि पुरावेच मांडत चाललेला आहे म्हणजे आता पुढे पुस्तकामध्ये जेव्हा मांडू तेव्हा एक सरळ सरळ इतिहास ज्याला म्हणतो मला जयसिंगराव डॉक्टर जयसिंगराव पवारांनी सांगितलं की चंदनकर तुम्ही खूप किचकट मांडलाय तुम्ही आता सरळ एक थोडंसं लिहून ते सगळं पूर्ण मांडा तर ते सरळ मांडायचं काम चालू आहे आणि थोड्या दिवसात तो तुम्हाला अगदी सरळ जसं झालं तसा इतिहास तो आम्ही देणार आहे कारण की जोपर्यंत सगळ्या लोकांचं एकमत होत नाही ह्या एवढ्या मोठ्या कामामध्ये शिवरायांच्या कामामध्ये एकमत झाल्याशिवाय काम करू नये असं आमचं मत होतं आणि आपल्याला आज सगळ्या बाजूनी सगळ्यांची मदत मिळते आहे सगळ्यांचा सपोर्ट मिळते यात मी स्वतःला धन्य मानतो छत्रपती उदयनराजे महाराज असोत मासाहेब कल्पनाराजे असोत तंजावरचे शिवाजी महाराज असोत नागपूरकर भोसले असोत कोल्हापूरकर भोसले असोत निंबाळकर असोत मोहिते असोत गोरपडे असोत ह्या सगळ्या लोकांचं आम्हाला मिळत आणि इतिहासाचा नवीन दृष्टिकोन या विषयावरती बारामतीमध्ये मी माझं हे सगळं मत बारामतीमध्ये सुनेताई पवारांच्या एका कार्यक्रमामध्ये मी बारामतीला सुद्धा मांडलेला आहे आणि हा सगळा भाग आपण सगळ्या लोकांना सोबत घेऊन सगळ्यांना मांडत आहोत हे मुघल कागदपत्र हे बघा वकिलाचा हात का पोयला हे सुद्धा आहे ही सगळी कागदपत्र आहेत आधी जावळी ही जावळीमध्येच होतं वंदनगड वंदनगड जावळीमध्ये होतं नंतर ते हे जावळी हे वंदनगडाखाली होतं सॉरी ओझर्ड मौजे ओझर्ड हे जावळी खाली होतं नंतरच्या काळात ते वंदनगडाखाली आहे तर शहाजी महाराजाबद्दल प्रेम दाखवतोय आदिलशहा आणि जवळ घ्यायचाही प्रयत्न करतोय पण शहाजी महाराज काही पट्टेले तर दिसत नाहीत त्याचा काही उपयोग झाला नाही आदिलशहाच्या समारोपाच्या धोरणाचा काही उपयोग झाला नाही आणि ते शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करायचं काम शिवाजी महाराजांना दिलेलं आहे आणि त्यांनी ते त्यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या हस्ते हे सगळं करून घेतलेलं आहे म्हणून आपण छत्रपती शहाराज शहाजीराजानंच स्वराज्य संकल्पक असं म्हणणं हे काय अवघड ठरत नाही स्वराज्य संकल्प छत्रपती शहाजी महाराजच होते तर हे कान्होजी जेजेनाही लिहिलेले पत्र आहे शहाजी भोसले दरबारात निर्वसित झालेले आहेत है ना दादूजी कोणते त्याचं परिपत्र करा असं हे पत्र वगैरे आहेत हात तोडण्यासाठी वगैरे वगैरे <coughs> तर सुपे भाग घोरपड्यांकडे होता तर सोळाशे चव्वेचाळीस मध्ये देण्यात आला आहे मागे बोललेलो आहे है।, है ना म्हणजे हा कधी हा भाग कधी भोसल्यांकडे होता तर तसं नाही आहे भोसल्यांकडचे जे कावळे म्हणून जे पंडित आहेत जे, जे कुलपुरोहित होते भोसल्यांचे ते त्यांची ते काही मंडळी आता नागपूरला आहेत काही लोक औरंगाबादला आहेत तर त्यांच्याकडे जी गावांची यादी आहे त्या गावांच्या यादीमध्ये भोसल्यांची आधीपासूनची असलेली सावंतराव भोसले राणे भोसले आणि आणखी काही बरेच भोसले हे सगळे भोसले कसे वाई सातारा भागात होते हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं त्याही ता, बोलण्याकडे आपण काही जास्त लक्ष देण्याची काही गरज नाही असं वाटत हे पुरंदराचं एक पत्र आहे म्हणजे नंतरच्या काळात परत सत्तेचाळीसला शिवाजी महाराजांच्याकडे कसं पुणे होतं हे नंतरच्या भागातलं आहे या बाजी घोरपळे आणि सोळाशे बावनला तहनामा झाला पण तहनामा होऊनही त्याचा पुढे काही जास्त फायदा झाला असं वाटत नाही कारण का ही भांडणं होत होतच गेली आणि ते बाजी घोरपड्याच्या मृत्यूपर्यंत चालत राहिली आणि शिवाजी महाराजांचे मारोजी घोरपड पत्र आहे बरं ते पत्र त्या पत्रामध्ये थोडं बहुत शिवाजी महाराज असं बोलतायत की तुझ्या बाबांना तर आमच्या वडिलांनी मोठं केलं शहाजीराजांनी मोठं केलं तुम्ही कशाला आमच्या विरुद्ध जाता असा एक शब्द आहे पण असं शिवाजी महाराज खोटं बोलतील असं काय म्हणायचं काही कारण नाही त्याचा अर्थ असा आहे की घोर मुदोळकर घोरपड्यामध्ये जेव्हा आपसामध्ये काही प्रॉपर्टीसाठी भांडणं झाली तर तेव्हा तिथं ते योग्य वारस नव्हता त्यामुळं बाजी घोरपड्यांना नावजी घोरपड्यांना शहाजी महाराजांनी आणलं आणि तिथं उभं केलं वाई अतार भागातनं आणून मुदोळा उभं केलं आणि त्यांची ताकद वाढली मग नंतर परत शहाजीराजे अतिशय सोडून गेल्यानंतर नावजी घोरपडे वजीरीपर्यंत गेले त्यांनी आपलं वजन खूप मोठं वाढवलं तेही अगदी चांगले योद्धे तर या याच्याबद्दल काही वाद नाही आपसात जरी त्यांची भांडणं झाली असली तर नावजी घोरपडे आणि बाजी घोरपडे हे खूप मोठे योद्धे होते यात काही वाद नाही तेही राजेच होते <coughs> तर ते हे या त्या शिवरायांच्या पत्राचं इंगित हे आहे की बाबा तुम्हाला आम्ही लहानाचं मोठक केलं आणि तुम्ही आमच्या विरोधात जाता म्हणून हा राग शिवरायांच्या मनात आधीपासून होता आणि हाच राग ह्या भांडणास कारणीभूत झाला बसातुन आल्या अंबाजी घोरपडेचा अनुलेख मेंदळे सरांचं थोडस एक म्हणणं असं होतं की अंबाजी घोरपडेचा उल्लेख बसातून सराने मध्ये घातलेला आहे तो त्यांनी बोगस पत्र तयार करून बोगस घातलेला आहे चुकीचं खोट घातलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण ह्या म्हणण्याला काही अर्थ नाहीये कारण त्यांच्याच पुस्तकामध्ये भेंजळे सरांच्या पुस्तकामध्ये अंबाजी घोरपडे हा शिवभारतामध्ये त्याचा उल्लेख केल्याचं ते सांगतात आणि शिवभारत हे ऑथेंटिक आहे त्यामुळं अंबाजी घोरपडे होते आणि ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत हे आणि घोरपडेंच्या गोष्टी काही गोष्टी चुकीच्या असतील किंवा इंग्रजांकडं कागदपत्र देण्यासाठी काही कागदं बनवली असतील पण त्याचा इतिहास खोटा असा होत नाही त्यामुळं हा घोरपड्याचा जो इतिहास आहे हा खरा आहे त्याच्यावरती सुद्धा शिक्कामोर्तब होतो त्यामुळे महेंद्राचा युक्तिवाद जो परत मी सांगतो परत की वाई भागात नव्हते असं वगैरे जे बोलतात ते सगळं आपण मुद्द्यांशी प्रूव्ह केलेलं आहे तर हे परत ते पत्र आलं की घोरपड्यांना सत्ता आपल्या नागाप्रमाणे भयंकर घोरपडे मला गारुडेला पाहून गोगल जाईल ते परत त्याच्यावरती मी चर्चा केलेली आता पुढे जातो शहाजीची कैफियत जी आहे ती कैफियत चुकीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण की त्यांची ती कागदं आता इथं आपली कुठं इतिहास मंडळात वगैरे सापडत नाहीत पण ती मुदळकर घोरपणाकडे असणार आहेत ती तर मिळतील किंवा आदिलशाहीच्या दफ्तरात आम्ही काही अभ्यास करतोय काही लोकांना पाठवलेलं आहे तर आपले जे पाच मराठे राजे होते आदिलशाहीमध्ये त्यांचा पूर्ण इतिहास आपण काढतोय त्यामुळे तेही पत्र लवकर सापडेल आम्हाला असं वाटतं तर हे सगळे भोसले आणि घोरपण्याची जागिरीतली भांडणाची सगळी कागदपत्र आहेत कशी भांडणं होत गेली आणि झाली भांडणं हे नक्कीच आहे जेव्हा तुकाबाईशी शहाजी महाराजांचं लग्न झालं पोगरवाडीहून चंदनवंदनच्या खाली बाजी मोहिते आले त्यावेळी शहाजी भोसले हे सर लष्कर आहेत आदिलशाहीतले आणि त्यावेळी तळबीडची ही देशगत हे पन्हाळ्याकडे असलेली ती देशगत ओसार पडली होती ती धारोजी मोहित्यांना द्यावी अशी सरलष्कर शहाजीराजे भोसले आणि आदिलशाहला सांगितलं आणि आदिलशाहांनी मान्य केलं म्हणून मोहिते तळविडकर झाले हे तळविडकर मोहिते हे चंदनवंदनचे लिंब गोव्याचे मोहिते आहेत हे याच्यावरून हे स्पष्ट होतं तर श शहाजी कसा बेचेन आहे आपलं स्वातंत्र्य उभं करण्याच्या याच्यामध्ये आदिलशाहीकडून निर्वासित झालेलं आहे आणि तर छत्रपती शिवरायांना कसं मदत करतो आहे हे सगळी ही कागदपत्रातून हे येत आहे मी बोलताना एखाद्या वेळेस शिवाजी शहाजी असा शब्द वापरत असेल पण इतिहास सांगताना थोडंसं करतो पण आपण शिवरायांचंच काम करतो पूर्ण आग्रहात करतो त्यामुळे कुठंतरी काही चूक बोलण्यामध्ये झाली असेल तर तुम्ही मला समजून घ्यावं आणि माफ कराल असं मी आपल्याकडे मानतो हे त्र्यंबकजीराजांचं हे पत्र आहे ही घोरफड्यांची हकीकत जे सांगितलेलं आहे तुम्हाला ते सगळं ह्याच्यामध्ये परत आहे सगळे कागदपत्रामध्ये आहे हे सगळे मुधुळकर दफ्तरामध्ये आहेत ना तर कावळेंच्या पुस्तकामध्ये सुद्धा ही सगळी गावं बनवडी वगैरे सगळी गावं आहेत आणि वाईटली ती सगळी गावं कुठली जी जा भोसल्यांची आहे ती सगळी दिलेली आहेत तर राणे भोसले नावाची काही भोसलेसुद्धा ते आहेत सावंत भोसले आहेत आणि जाधव लोकं भुईंजला आहेत आणि जिजाऊंसोबत आलेली बरीच जाधव मंडळी ह्या भागात आलेली दिसतात आणि स्थायिक झाली असतात तर तसंच कोरेगाव कुमठ्याला जाधव लोकं आहेत तर त्यांचीच एक पाती तुम्ही प्रतापगडाजवळ गेल्यानंतर तिथे कोमठे आहे आता बघा दोन गा दोन्ही दोन्हीचे नाव कुमटेच आहे मग त्यांना विचारल्यानंतर त्यांना आम्ही भेटलो म्हटलं काय कसं काय कसं काय हे तुमचं नाव कुमटे आणि काय नाही म्हणे आम्ही कोरेगाव कुमट्यातनं चाललेले लोक आहेत इथं दोन प्रकारचे जाधव आहेत आणि राणे भोसले आहेत आणि आम्ही सगळे जाधव लोक यादव लोक हे सगळे आपण इथं बांधकामाकरता आलेलो आहोत प्रतापगडच्या बांधकामाकरता आणि इतर बांधकामाकरता आलेले लोक आणि आम्ही इथं स्थायिक झालेलो आहोत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तर अशी ही लोक आजही मिळतात त्यांचा इतिहास अजून लिहिला गेलेला नाही आहे ते कुठल्याच इतिहासाच्या सोंडकर आहेत त्याच्या अलीकडचं गाव कुमट्याच्या अलीकडचं गाव आहे ते पारसोंड ते पार सोंडकर सोंड आहेत ते शिंदे आहेत तर हे शिंदे हे है जाधव यांचा इतिहास कुठंच इतिहास अजून आलेला नाही तर आम्ही प्रयत्न करतोय की हे सगळं हळूहळू घ्यायचं <coughs> तर ही कुमटे हे जे गाव आहे साभाजी भोसले ज्यांनी शिवरायांची अंत अंतक्रिया क्रिया केली पूजा केली शेवटी मृत्यूनंतर ते साभाजी भोसले हे शरीजी राजांच्या घराण्यातले हे नागपूरकर भोसल्यांच्या घराण्यातले त्यांची पत्नी रामाऊला कुमट्याचे सनदा दिलेले आहेत जावळी मरळीच्या आणि कुमट्याच्या सनदा त्यांना दिलेल्या आहेत भोसल्यांचे कुल उपाध्याय पैठणचे कावळे यांच्याकडे सुद्धा सगळे माहिती ती आहे गावांची सगळी नावं आहेत बघा सगळी गावं आहेत ती सगळी वाचत नाही ही सगळी कागदपत्रे पुस्तकामध्ये आम्ही हळूहळू ती सगळी घेतोय हे बघा रघुजी भोसलेचा मुलगा चंदनगडचा किल्लेदार झाला नंतरच्या काळामध्ये रुपाजी भोसले बिंबाजी भोसले मुधोजी भोसले हे सगळे लोक सवाई संताजी भोसले हे दिल्लीच्या युद्धामध्ये जाऊन गेलेले आहेत कामी आलेले आहेत हे अशी लोक ही म्हणजे कन्याकुमारीपासून ते अटकेपर्यंत ही लोक अगदी वारा घोड्यावरती बसून वारा वारा फिरल्यासारखे सगळे फिरत होते आणि मुघलांच्या विरोधात युद्धामध्ये उतरली होती आणि आपलं जीव जीव सगळं सोडून आपलं सगळं रयत सोडून आपली जागीर सोडून हे कुठंही कुठंही एका शब्दासाठी एका कामासाठी भूमीसाठी जायची साभाजी भोसले सरनोबत हे कोण रायगडचे सरनोबत आहेत यांनी अंतनिधी पार पाडली शि <coughs> शिवाजी महाराज ज्यांना भोटले ते मुजोजी भोसले हे नागपूरकर भोसले हे चंदनवंदनचे भोसले असा हा चंदनवंदनचा आणि वाई कोरेगाव भागातल्या लोकांचा इतिहास आहे आणि हा खूप मोठा इतिहास आहे तर अंत्यसंस्कार तुम्हाला सांगितलं हे बघा पेशवे दफ्तरामध्ये भाग अठरामध्ये हे पत्र आहे सेवक मुधोजी भोसले हवालदार व कारकून किल्ले चंदनगड हे सगळे अगदी पुरावे पत्र आहेत आणि की बाकी पत्रांची यादीही मी तुम्हाला दाखवतो आहे ती आता ती एक यादी आहे त्याचं पुस्तकच एक हजारो पानाचं होईल यादीच एक दोन चार पानाची आहे तर ते तुम्हाला आता मी दाखवतोय तर असे हे पत्र आहे सगळी हे बाबाजी आणि रुपाजी भोसले आता हे थोडस नंतरच्या काळातलं थोडस मी सगळं घेत आपल्याला कामात येणारे पुस्तकासाठी हे घेतले वाईचा कारभार दत्ताजी पिसाळांना दिलेला आहे त्या काळामध्ये जेव्हा शिवाजी राजांनी वाई घेतली त्या काळामध्ये दत्ताजी पिसाळांना वाईचा कारभार दिलेला आहे आधी ओझडे जावळीत होतं म्हणून मी म्हटल्यासारखं नंतर ते वंदनगड आता हे सगळं आपण घेतलेलं आहे बघितलेलं आहे आणि आणखी कुडाळचे चांद खान भोसले हे कुडाळ म्हणजे मौजे आखाडे वाईमधलं आहे हे चांद खान कमाल खान भोसले आहेत तर हे आपल्याकडचे काही लोक मुसलमान व्हायचे आणि ते नंतर गुरु पण झालेली आहेत तर इंदापूरला आ, कमाल खान तर तुम्हाला आता बघतो तर आज आम्ही हे सगळं बोलू शकतो आधीच्या इतिहासकारांना हे लिहिणं योग्य वाटत नव्हतं आणि ते लिहू शकत नव्हते लिहिलं तर दंगे होत होते पण आता आज सगळेजण मान्य करतात सगळ्या गोष्टी आणि सगळे लोक मांडायला लागलेत कागदपत्र आणि सगळे मान्य हे करतात की असे हे बदल झालेले आहेत ते आपल्याला मान्यच करावे लागतात ही अशी वेगळी पत्र आहेत सूर्याजी पिसाळा बंधनदारा कैद केलेला आहे मोजोजी भोसले ते पत्र आहे हे ओरिजिनल शहाजीराजे आणि बाजी घोरपडे यांचा तहनामा आहे हे बाबाजी घोरपडे यांनी शोधून काढून त्यांच्या पुस्तकात दिलेलं आहे <coughs> आता थोड्याशाम शहाजी राजांचं राजा दुसरा पर्याय राहिला नाही त्यांनी शिवाजी महाराजांना सातार पुण्याकडे पाठवून आपलं स्वतःच सांगितलं आणि त्यात त्यांना यश आलं तर ते घटना क्रम कसा होता सोळाशे छत्तीस शहाजी आदिल शहीद गेले हे सगळ्यांना मान्य आहे सोळाशे छत्तीस मध्ये शहाजींनी कैफियत दिलेली आहे म्हणजे घोरपड्यांचं आणि त्यांचं जे भांडण जे आहे त्याच्याबद्दल त्यात मुदोळकर दफ्तर मध्ये आहे आणि शिव भारतामध्ये आहे सोळाशे अडतीस मध्ये शिवाजी बँगलोर घेतलेले आहे ते बादशाह नामामध्ये आहे सोळाशे एकोणचाळीस मध्ये शहाजी विजापूर आले आहेत ते बादशाह नामामध्ये आहे सोळाशे चाळीस मध्ये रणदुल्ला खानाने बँगलोर दिलेला आहे आणि खुशहून दिलेलं आहे आणि त्यांनी त्याला राजधानी बनवली आणि साईबाई निंबाळकरांचं या लग्न झालेलं आहे सोयराबाईचंही लग्न याच काळात नंतर बेंगलोरलाच झालेला आहे आणि सोळाशे एक्केचाळीस ला शिवाजी महाराजांना देऊन देऊन सातार केलेलं हे तुम्ही आता बघितलेलं आहे त्याच्यानंतर रोहेश्वरला पंचवीस पाच सोळाशे बेचाळीस पत्रात काय सांगतात की रोहिडेच्या खोऱ्यामध्ये कमी करून दादाजी नरस परि मदत घेऊन जंगमाची नियुक्ती केली आहे अठरा सात बेचाळीसच्या आत शिवाजीने चंदन घेतलेला आहे आणि हे सगळं घेतल्यामुळं रोहित देशमुख सय्यद अब्दुल्ला बंडा ज्याला नंतर राजानी, शिवाजी शिवाजीराजांनी मारलं त्यांनी शिवा शिलीमकरांना पत्र लिहिलेलं आहे की आता हे राजगड आपण घेऊ यांनी सगळं धामधूम सुरू केलेली आहे रावग राजगड घेऊ देता द्यायचं नाही असं या हिशोबाने तो असं श... ते पत्र आहे आदिलशाही हे बघा शहाजीची साताराची सातारा पुण्यातली जागीर सगळी जप्त झालेली आहे हे पत्र आलेले त्याच्या आधीच ही सगळी जप्त झालेली आहे पत्रांची आहे पत्रात तारका दिसतात हे सगळं दिसतात आणि शिवचरित्र लेख सगळ्या लेखामध्ये आहे पत्रामध्ये आहे ही तर मी साधनं दिलेली आहेत ही सगळ्या साधनांमध्ये ती पत्र ओरिजिनल पत्र आहेत शहाजीनी कंपिली आणि चंद्राचा ताबा सोडला हे शह शा, शहाजी महाराजांनी जे कैफियत दिलेली आहे सावंतराव जे पत्र लिहिलेले रामदास रामदासी मध्ये आणि वासिबिंद्र पुस्तकात शहाजी होते तिथे आहेत ते, ते तुम्हाला तुम्ही बघितलेलं आहे शहाजी नाराज आहे कुठल्या लढ्यात भाग घेत नाहीये आणि तो बाहेर झालेला आहे आदिलशाहीतून दत्ताजी पिशाळाला वाईची देशमुखी दिलेली आहे प्रतापराव मोऱ्यांना जावळीवर प्रस्थापित केलेले हे सगळं केल्याबरोबर घोरपड्यांना पाठवून शिवाजी शहाजीच्या मुतालिकेचा हात कापलेला आहे त्यात उल्लेख नाही आहे पण हे दादू कोंडदेवांचाच आहे हे मानण्यात काही हरकत नाही शहाजीची समजूत काढण्यास आदिलशाह अपयश शहाजी निर्वासित त्याची जागीर पूर्णपणे ताब्यात घेण्यास जे दे गोरपड्यांना आदेश दिलेले आहेत त्याची ती पत्र आहेत सगळी घोरपड्यांची वाईट हार झालेली आहे नावजी घोरपड्यांचा मृत्यू झालेला आहे ह्याच्यामध्ये चिलेवाडीस त्यांची आज भारड्याजवळ चंद्रनंदन गडाखाडी भाडवा भाडळ नावाचं गाव आहे भाडळ्याजवळ तिथं चिलेवाडी आहे चिलेवाडीमध्ये तिथं आहे आणि ते बाळकृष्ण सरांनी ऐतिहासिक फारसी खंडामध्ये पण आहे आणि शिव भारतामध्ये हा सुद्धा उल्लेख आहे शिवाजीने रा सोळाशे पंचेचाळीसमध्ये मध्ये दडपशाहीने राजगडावर बांधकाम सुरू केले हे आदिलशाहीच्या या पथकामधन ध्वनित होत आहे सय्यद अब्दुल्ला चंदनचा किल्लेदार हा कळमच्या मोहित्यांवरती हल्ला करतोय हे मोहित्यांचं पत्र आहे ताराबाई कालीन पत्रे आपासाहेब पवारांनी लिहिलेलं हे काही पत्र जी आहे ताराबाई कालीन पत्रे त्याच्यामध्ये अगदी मूळच्या मोहित्यांबद्दल काही माहिती मिळते ती सुद्धा इथं मात्र पत्र कामात आलेली आहेत सोळाशे शेहेचाळीस मध्ये शिवाजी महाराजांनी तोरणा घेतलेला आहे सोळाशे शेहेचाळीस त्याच्या आधीच चंदनवंदन रोहिडा राजगड हे सगळं प्रकरण झालेलं आहे सोळाशे चव्वेचाळीसला शहाजीच्या मुतालीचा हात कापवला गेलेला आहे सोळाशे सेहेचाळीस तोरणा घेतला सोळाशे सत्तेचाळीस दादाजी कोंडदेव मृत्यू झाला त्याच्यानंतर कोंडाणा शिवाजी महाराजांनी घेतला नंतर पुरंदर आणि मग म्हणून शहाजी महाराजांची अटक केलेली आहे आदिल आणि घोरपड्यांनी मिळून ह्या सगळ्यांचा बदला घोरपड्यांनी शहाजी महाराजांना अटक करून त्यांनी आपला बदला घेतलेला आहे आणि त्याचा बदला परत शिवाजी महाराजांनी तो कसा घेतला हा सर्वश्रुत इतिहास आहे त्यात मी आज जात नाही पुणे पुरालेखागार येथील लाखो कागदपत्र आहेत शिवरायांच्या इतिहासावरती फक्त पेशव्यांच्या वरती नाही आहेत शिवरायांच्या सगळ्या इतिहासावरती तिथं हजारो लाखो पत्र आहेत तर त्यातली कुठली आहे छत्रपती शाहू दफ्तर सातारा जमाव चितनवीस दफ्तर पेशवे दफ्तर संधिका संशोधनासाठी निवडलेले कागद ह्यात लाखो पत्र आहेत त्यातली काही मोजकी पत्र फक्त शाहू दफ्तरातली मी काढून चंदनवंदनचा जिथे जिथे उल्लेख आहे तो काढायचा प्रयत्न केलेला आहे ती कागदपत्र आता बाजूला काढलेली आहेत ते आता ट्रान्सलेशनला मी घेतलेली आहे त्याचं एक पुस्तक रूपानं तेही या चंदनगडाच्या पुस्तकाच्या रूपानंच पुढे येणार आहे दोन्ही एकाच वेळी काढायचा आमचा मानस आहे म्हणजे पुराव्यासहित काहीतरी समाजासमोर दिलेलं आपल्याला समाधान मिळेल तर ती काही पत्र आहेत त्याचा एक असं ओझरता उल्लेख मी तुम्हाला देतो विवरण हे बघा हे रुमाल नंबर आहे हा दफ्तर आहे है, है ना हे पत्र क्रमांक आहे पत्रांचा क्रमांक आहे किल्ले चंदनगडात लावून दिलेल्या गावांची वाटणीबद्दल रुमाल एक तीन सरंजाम साबाजी भोसले राणाजी भोसले इंदापूरचे काजी तुम्हाला सांगितलं चांद खान कमाल खान भोसले रघुजी भोसले चंद्राजी पिसाळ रशीद खान भोसले सय्यद खेलोजी भोसले चंदनगड चंदनवंदन लक्ष्मीबाई आता हे कोण लक्ष्मीबाई आहेत काय आहेत हे सगळं आता आपल्या पुस्तकामध्ये सगळी कागदापत्र जेव्हा येईल तेव्हा येईल सरनंतर आम भोसले गडावरील चौकीस आलेल्या लोकांची माहिती आबाजी पुरंदरे अनुबाई मोहिते म्हणजे तुकाबाई मोहिते अनुबाई मोहिते किंवा आणखी कोणी मोहिते आहेत केशवजी पिसाळ हे बघा हे सगळी कागद आहेत वंदनगडासंबंधी का सुपेतील जकात राणोजी भोसले अमरावती कर राणोजी ज्यांनी बसवलं अमरावती आणि चंद्रपूर तर राणोजी भोसले संभाजी भोसले खानवटचे येसोजी मल्हार वंदनगड कुसाजी भोसले कुसाजी भोसले वाईकर वैराटचे वाई सैयद अब्दुल्ला पिसा जाधव एकोजी भोसले मुदोजी नाईक निंबाळकर राणोजी रंगोजी मोहिते सायगावकर रायगावकर वंदनगडचे पीर तनखा चंदनगडाकडे सय्यद अब्दुल बाजी घोरपडे बाजी मोहिते राणोजी मोहिते मदन सिंग भोसले चंदन वंदनगडाखाली साखर कारखाना जर सध्या आहे मोहनराव भोसले यांचा आहे तिथं त्यांचे काही पूर्वज असण्याची शक्यता आहे मदन सिंग भोसले हे मोठं घराणं आहे आणि दुर्लक्षित घराण आहे इतिहास आज येतोय हळूहळू आणि तो येणार आहे पुढच्या काळामध्ये येसाजी जाधव वंदनगडाची नेमूक हे बघा येसाजी जाधवांना वंदनगडाची नेमूक म्हणजे जाधवांचं आणि वंदनगडाचं कसं योगदान आहे बघा राणोजी भोसले राणोजी भोसले कडील कमाविषी चंदनगडच्या तनख्यास मोकासे सयाजी गुजर जे नागपूरकर गुजर गेलेले आहेत ते आताचे जे सज्जन जे गुजर आहेत त्यातले काही गुजर नागपूरकडे गेले ते का गेले तर ते कान्होजी भोसल्यांच्या सोबत होते हे सगळे लोक परसोजी भोसलेंच्या सोबत होते तर आजही तिथं नागपूरकडे गुजर आहेत मला माझं भाग्य आहे की गुजरांसोबत मला इलेक्शनमध्ये काम करायचं मिळालं लक्ष्मणसिंग भोसलेंच्या आई त्यांच्यासाठी सुद्धा काम करायचं मला संधी मिळाली मुजोजी भोसलेंसोबत आणि धनाजी भोसल्यांचे कार्यकर्ते होते जुने तेही त्यांच्यासोबत सुद्धा काम करायचं मला संधी मिळाली त्यामुळं काहीतरी योग होता त्यामुळं हे काम आमच्या हातनं घडत आहे शिवाजी रखमाजी चंदनगड रघुजी भोसले सरंजाम वंदनगडावशी सुपे येथील जकात राणूजी भोसले रघुजी भोसलेचा सरंजाम भर्रानजी मोहिते चंदनगडास मुख मुखाचे किल्ल्यावर हुशारीने राहण्यासाठी राणूजी मोहिते रघुजी भोसले रंगोजी मोहिते हे सगळे वंदनगड पांडवगड चंदनगडचे तनखा देशमुख रेखाचे दाणे वंदनगडास फौज गुप्तर पाणी चंदनगडाचा आणणे चांद खानाचे इनाम चांदकर चंदनकरांकडे पाहिजे चं, चंदनगडाकर चंदनगडकरांकडे जासूस राणोजी भोसले अंबाजी मोहिते खंडोजी भोसले कान्होजी भोसले भुईसगाव सुलता सुलतानजी निंबाळकर चंदनगडच्या जासूसाना मसा मसाला तर चंदनगडच्या लोकांमध्ये इतके जासूस होते की त्यांना मसाला म्हणजे रसद पुरवलेल्याची एवढी मोठी पत्र आहेत बघा त्यांना फंड्स दिलेल्याची चंदनगडाची तर हे लोक किती जासूस काम केलं असेल छत्रपती शिवरायांसाठी हे तुमच्या लक्षात येईल आणि हे जे जेव्हा पत्र सगळे उलगडतील हा छत्रपतींचा खरा इतिहास हा महाराष्ट्रासमोर आणि पूर्ण जगासमोर येईल लक्ष्मीबाऊ सिदाऊ मोहिते रामाऊ राजूबाऊ मोहिते ही सगळी मंडळी मदन सिंग भोसले खेलोजी भोसले संभाजी मानकोजी भोसले हे बघा बागडे जे तुम्हाला आता काही बागडे देवकाते हे मंडळी विदर्भापर्यंतच्या काही भागामध्ये सापडतात ही सगळी चंदनगडची आहेत नागपूरकडचे काही देशमुख हे वंदनगडचे आहेत तर हे सगळे अशी ही लोक साताऱ्यापासून ते विदर्भापर्यंत अशी सगळी अट आट, अटकेपर्यंत सगळी पसरलेली लोक आहेत ग्वालियरपर्यंत सगळे आणेवाडी बापगाव गुळुम साभाजी भोसले सुडतरे मालुसरे कोण नाहीत सगळेच सगळे सगळीच ही कुट्रे कुट्रे जी मावळे मंडळी ही याच भागातली कुठली ना कुठले तरी आहेत त्यांचा काहीतरी संबंध ह्या भागाशी आलेला आहे हे पहा ही सगळी पत्र आहेत सुंदरजी भोसले शेख मीरा शेख मीरा सुद्धा हा नंतरच्या काळामध्ये शाहू महाराजाशी एकनिष्ठ होऊन राहिलेला मीरा फॅमिलीतील लोक हंबरीजी हंबईराव मोहिते आंबावडे हे बघा परत आले आंबावडे दत्ताजी केशव पिसाळ्यास तळे रामदास स्वामींना सोनगाव दिलं होतं आता ते मा मासाहेबांच्या हातात आहे चिंचनेर उपाध्याय रायाजी खंडोजी जाधवांना भुईंज रायाजी जाधवांना भुईंज पिंपोडे बुद्रुक राणोजी भोसले सावनेर राणोजी भोसलेस अमरावती परसोजी भोसले बाळापूर रत्नोजी पांढरे लक्ष्मी भोसले धारूर धारूरचं पण किती महत्व आहे लक्ष्मी भोसले नावाची कोणी भोसल्यांच्या घरातली महिला होती तिला धारूरला दिलेला आहे तर ही सगळ्या हा सगळा इतिहास उलगडणार आहे हे बघा मुधोजी भोसले चंद्रगडाचं आनंदराव जाधवांना पत्र हे जाधव हे लोक आहेत मुधोजी भोसले अगदी जवळची नाती आहे ही जाधवांची आणि मुधोजी भोसल्यांची रामावस उडतरे तर ही अशी ही लाखो पत्र आहेत काय ही अगदी अगदी लाखो पत्र आहेत हे सिधोजी पोळ हे बघा सिधोजी पोळ आहेत हे पोळ सुद्धा तुम्हाला वाईमध्ये वाई सापडतात सगळे लोक तर असे हे सगळे लोक आहेत तर तुम्ही मला ही संधी दिली हे मांडायसाठी बऱ्याच दिवसांनी मांडायचं होतं कागदपत्र होती हा इतिहास थोडासा केडामेढा आहे न समजणार आहे तर शहाजी महाराजांचं जे कर्तृत्व आहे जे पहिल्यांदा जे आदिलशाहीत गेले त्याचा उल्लेख कुठेतरी आपल्या इतिहासात व्हायचा राहून गेलेला आहे त्यामुळं हा सगळा इतिहास दडलेला आहे आणि उत्तर काळामध्ये ज्या काही घडामोडी तिथं घडल्यात तो है है। तो विषय मी इथं घेत नाही आहे त्या विषयामुळं हा चंदनगडचा इतिहास पाठीमागे राहिलेला आहे आणि तो आपल्यासमोर आम्हाला मांडण्याची संधी दिली त्यामुळं मी आपला सगळ्यांचा आभारी आहे मला वाटतं पुस्तक जेव्हा येईल तेव्हा आपण प्रश्नोत्तर वगैरे घेता येईल कारण का इतक्या छोट्या वेळामध्ये प्रश्नोत्तर वगैरे काही घेणं शक्य होणार नाही आहे आणि मलाही योग्य उत्तर देता येणार नाही तेवढा वेळ देता येणार नाही आणि मला वाटतं आपला वेळ संपत आला का बरं जास्तच वेळ घेतलेला आहे मी हा ना जास्त वेळ घेतलेला आहे माफ करा तर ह्या ओघामध्ये मांडणं गरजेचं होतं धन्यवाद